नमस्कार, पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोकणी खबरापत्रात तुमका सगळ्यांक येवकार। आयज झाल्या नाट्यपूर्ण घडामोडीत काँग्रेसचे शिरोडेचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हांणी आमदारकीचो राजीनामो दिलो। नवी दिल्ली सावन तांणी आपल्या राजीनाम्याची पत्रां फॅक्स वरवीं सभापती डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन धाडून दिल्यात। ही माहिती सभापती डॉ प्रमोद सावंत हांणी दिली। आपूण ह्या दोगांय आमदारांचे राजीनामे मानून घेतिल्ल्याचे सभापतींनी मुखार सांगले। I already resigned from Congress party and I'm going to join BJP. Are there any more MLAs from the Congress party? Right now it is two. A few may come. काँग्रेसचे दोन आमदार श्री दयानंद सोपटे मांद्रे आणि सुभाष शिरोडकर फ्रॉम शिरोडा हांची दोग जाणांची रेजिग्नेशन लेटर्स आतांच म्हाका फॅक्साचेर रिसीव्ह जाल्ली आसा। ऑलरेडी दोनूय लेटर्स जी आसा ही घेतल्या उपरांत हांवें एक्सेप्ट करच्या पयली टॅलिफोनिकली तांचे कडेन कन्फर्मेशनूय घेतला इन फ्रंट ऑफ अवर सेक्रेटरी। हांव टॅलिफोनीकडे सोपटे आणि शिरोडकर ह्या दोघांकडे उलयलो। तांच्यांनी आम्ही विलिंगली विदाऊट एनी प्रेशर ही रेजिग्नेशन जी आसा ती सबमीट करता म्हणून सांगल्या। आणि तांच्याने तांच्याकडे उलयल्या उपरांत ही रेजिग्नेशन जी आसा ती एक्सेप्ट केली आसा। सो दॅट एट प्रेझेंट ह्या दोघांची रेजिग्नेशन ही एक्सेप्टेड। हाऊस कितल्या मेंबरांनी रिड्यूस झाला? हाऊस दोन मेंबरांनी रिड्यूस झाले। हाऊसाचो आकडो जो आसा तो 38 गेलो, 38 मेंबराचेर गेलो। इन हाऊस एट प्रेझेंट स्ट्रेंथ इन हाऊस इज 14 BJP, 14 काँग्रेस, 3 MGP, 3 गोवा फॉरवर्ड, 1 NCP, रेस्ट ऑल आर 3 इंडिपेंडंट। फॉर द मेजॉरिटी इफ इट इज इन 38 देन मेजॉरिटी इज फॉर 20, नॉट 21 बट इट इज 20। पहिली 21 लागताली पहिली, नाव इट इज 20 बिकॉज इट इज 38। इतले मजगतीं आपल्या मतदारसंघाची उदरगत मतींत घेवन आपूण भारतीय जनता पक्षांत प्रवेश करतलो अशें सुभाष शिरोडकर आनी दयानंद सोपटे हांणी नवी दिल्लींत खबराकारांकडेन उलयतना सांगलें। आयतारा दीस नवी दिल्लीच्या एम्सांतल्यान डिस्चार्ज मेळून गोंयांत आयिल्ले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हांची भलायकी सुदरत आसा आनी तांकां सप्तकभर विश्रांती घेवपाचो सल्लो एम्सांतल्या दोतोरांनी दिला अशी माहिती मुखेलमंत्री कार्यालयांतल्यान प्रसारमाध्यमांक दिल्या। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर हांणी लेगीत मुखेलमंत्री पर्रीकर हांची भलायकी सुदरत आसा अशी माहिती दिली। 13 फेब्रुवारी सावन स्वादुपिंडाच्या दुयेंसांक लागून वैजकी उपचारां खातीर मुखेलमंत्री मुंबय, अमेरिका आनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयांत दाखल आशिल्ले। आयतारा खासा विमानान तांकां गोंयांत हाडिल्ले। तांचो राबितो तांच्या दोनापावलच्या खासगी घरांत आसा। तांकां कुटुंबिया खेरीज कोणाकूच मेळूंक येना। तांच्या घराकडेन कडक बंदोबस्त दवरला। गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांचो पंगड तांच्या भलायकेची जतनाय घेता अशी माहिती मुखेलमंत्री कार्यालयान दिल्या। उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांणी आयज असोचेम संघटनेच्या वर्सुकी परिषदेचे उक्तावण केले। गुंतवणुकीत वाढ जायत आसा आणि ताचे परिणाम स्पष्टपणान दिसतात असे उपराष्ट्रपतींनी म्हणले। देशात गुंतवणूक अनेक वाढपाची गरज उपराष्ट्रपतींनी हे वेळार उलयताना उक्तायली। इकॉनॉमी इज ग्रोइंग इट इज स्टडी प्रेस अंडर सिस्टमॅटिक गव्हर्नन्स रिफॉर्म्स आर क्रिएटिंग मोर इन्क्लुसिव्ह सोसायटी। Most of the multilateral institutions have forecast India will grow by at more than 7% in 2018 and 7.34% in 2019 ahead of other major economies. We have managed to retain buoyancy in foreign investment, public investment in infrastructure and greatly expanded the scope of welfare measures despite uncertain global environment. Investment in infrastructure development has increased sustainability and it is already visible in the improved railways, roads, highways, airports, shipping, telecom infrastructure in our country. देशात विदेशी थेट गुंतवणूक सुमार 20% वाढल्या असे ह्या वेळार उलयताना वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हांनी म्हणले। एक्सपोर्ट पॉलिसी फॉर द फर्स्ट टाइम हैज बीन प्रिपेयर्ड इन इंडिया एंड दैट विल बी cleared by the cabinet soon, already cleared by all of us. And this policy which I was the first day in office had announced it, and this will facilitate bringing in new level of income for the farmers, as well as the logistic chain that will be created as a result of that will also facilitate and also bring in spin-off benefit to a lot of domestic industry as well.
investment has to rise in India. And investment can be done by only two sources. One by domestic savings, which either comes in the form of equity or debt, but also in terms of foreign investment. I'm happy to say that foreign direct investment in the first 4-5 months of this has been more than 23-24%. छत्तीसगढ विधानसभेखातीर पहिल्या पावंड्यार 18 सुवातांखातीर जावपी वेचणुकेची अधिसूचोवणी वेचणूक आयोगान आयज जारी केली. 12 नोव्हेंबराक हे खातीर मतदान जातले. अधिसूचोवणी जारी जाल्ल्यान उमेदवारी अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू जाल्या. 23 ऑक्टोबर मेरेन अर्ज स्विकारतले, जाल्यार 24 तारखेर अर्जांची छाननी जातली. 26 ऑक्टोबर मेरेन अर्ज फाटी घेवपाक मेळटले. छत्तीसगढ विधानसभेखातीर 2 पावंड्यांनी वेचणूक जातली. हरियाणातल्या सतलोक आश्रमाचो मुखेली रामपाल हाका हिसारच्या एका न्यायालयान जल्मठेपेची ख्यास्त फरमायल्या. 2014 वर्सा 4 बायलो आणि एका भुरग्याच्या हत्या प्रकरणात न्यायालयान ही ख्यास्त दिल्या. रामपाल हाचो पूत विजेंदर आणि हेर 13 जणांक लेगीत जल्मठेपेची ख्यास्त आणि दरेकी 1 लाख रुपयांचो दंड फरमायला. गोंय राज्याचे अन्न आणि वखदां प्रशासन तशेंच अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरण हांच्या जोडपालवान आयज स्वस्थ भारत यात्रेच्या निमतान प्रभात फेरियेचे आयोजन केल्ले. ही प्रभात फेरी कला अकादमी ते 18 जून मार्ग या मजगती जाली. हातूंत शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आणि काय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी वाटेकार झाले. या फेरियेविशी आयोजकांनी अधिक माहिती दिली. And this event will be celebrated over a period of time. In fact, tomorrow we are flagging off the cycle yatra, relay cycle yatra, which will be starting off from Goa. Goa is one of the 6 locations identified across the country. So tomorrow we'll be starting off 1 leg from Goa, and all these 6 places from across the country will converge and culminate on January 27th at New Delhi. So it will be covering around close to 18,000 kilometers of length across the country, covering many cities and towns during this period. The objective is that this is the 150th birth anniversary year of Padrak Nation Mahatma Gandhi, and various activities are taken up by different departments during this 1 year period till October 2nd, 2019. Marking the 150th birth anniversary of Mahatma Gandhi. As a part of that, FSSAI, in collaboration with the FDA of the various state government, has been organizing this Swastha Bharat Yatra. Third Yatra, Gandhi Yatra, gave us freedom, and then this Yatra, Swastha Bharat Yatra, is going to lead us to a healthy life. This is a great initiative from the Health Ministry, Government of India, taken forward by FSSAI. And then this program is arranged at 6 different cities today, wherein this cyclathon, that is that Swastha Bharat Yatra rally, is being arranged to create awareness about the health, eating right, eating less salt, sugar, oil, and removing anemia, all this under the portion Abhiyan. So all these programs together, this is Yatra, Swastha Bharat Yatra, wherein today we had the Prabhat Ferry in the morning, wherein I thank all of you who arranged over here in the morning and took part though in this very humid weather. आणि इथल्यान हे खबरापत्र हांगात सोपता. नमस्कार.
नमस्कार. सरकारी प्राथमिक विद्यालय कोडार बेतोडा फोंडा गोवा या विद्यालयाचे विद्यार्थी आता आपल्यासमोर एक पौराणिक नाटिका सादर करणार आहे. सज्जन हो, प्रभू रामाचे युवराजपदाच्या सोहळ्यासाठी सारी अयोध्या नगरी सजली होती आणि राणी कैकेयीने घात केला. दशरथ राजाला वचनात पकडले व प्रभू रामांना वनवासात पाठवले. ही गोष्ट राजपुत्र वर्ताना समजताच ते खूप कष्टी झाले. त्यांना कैकेयी मातेचा खूप राग आला. ते प्रभू रामांना परत आणण्यासाठी वनात गेले. तिथे त्यांना बिल्लराज बृहाने मदत केली. प्रभू रामांना भेटल्यावर काय घडलं असेल ते आपण पाहूया. आमच्या युवराजांची दशा पहा आणि आम्हाला प्रभू राम कुठे भेटतील तेवढे सांगा. प्रभू राम सगळीकडे आहे. प्रभू रामाला भेटायचे असेल तर आमच्याशी युद्ध करा. तुमची तशी इच्छा असेल तर आम्ही युद्ध करायला तयार आहोत. त्याला भेटायला मी युद्ध करू. युवराज आपली प्रभू एवढी निष्ठा आहे तर त्यांच्याशी असे का वागलात. भिल्ल महाराज करता निराळच आहे. जसे राम पिताच्या वचना वनवासात आले तसे युवराज भरत मातेच्या इच्छेपोटी दोषात पात्र ठरले. अरे रे, करतो कोण आणि भुगतो कोण. जाऊ दे बिल्लराज. एकदा प्रभू रामाचे दर्शन घडलं की युवराजांच्या माथी लागलेले हे पाप आपोआप धुवून जाईल. हे खरं आहे तुझं. हे जंगल संपताच आपल्याला प्रभू रामाची पवन गोटी लागेल. चला माझ्या मागोवा. धन्यवाद बिल्लराज. चला जाऊया. राजा आपल्या सैन्याचं इकडेच येत आहे. तू सीतामाई बरोबर इथेच थांब. मी पुढे जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो. लक्ष्मणा, रथावर ध्वज कोणाचा आहे बघ. दादा दादा, ध्वज तर आपल्याच राज्याचा आहे. म्हणजे भरत भरत आपला हालचाल करून येत आहे. एवढा राज्य मिळूनही त्याचे समाधान झालेले दिसत नाही म्हणून. अरे भरत आपला भाऊ आहे. त्याच्याविषयी असे वाईट विचार आपल्या मनात सुद्धा नाही. भाऊ भाऊ असा भाऊशी कप्तानी वागू शकतो? मी याला सोडणारच नाही. भाऊजी शांत व्हा. एखादा आपल्याशी वाईट वागला तर आपणही त्याच्याशी वाईट वागले पाहिजे का? धन्य आहे तुमची सीतामाई. तू आणि दादा धर्मात बसवत आहात. दुसरा कितीही वाईट वागला तरी तुम्हाला ते दिसणारच नाही. लक्ष्मणा, असा उतावळा होऊ नकोस. आपल्याच बंधूला मारून तू काय मिळवशील? अपकीर्ती दुष्यकीर्ती. आपल्याच बंधूला मारून मिळवलेलं राज्य आपल्याला सुख मिळवून देईल का? दादा यावेळी तुम्हाला ज्ञानवाडाच्या नीतिमंदराच्या नात्यागोत्याच्या गोष्टी सांगून थांबू नकोस. बर, मग नात्यागोत्याच्या गोष्टी राहिल्या. पण मला एक सांग, तू राजमहलातलं सुख बघायचं सोडून माझ्या बरोबर वनात का आलास? वनवास तर मला होता, तुला नव्हे. दादा प्रत्येक वेळी तुम्हाला शब्दात पकडतोस पण आपली नीती सांगते की आपल्याला मारायला येणाऱ्याला मलाने पाप लागत नाही म्हणून मी काय काही पुत्र भारताला सोडणारच नाही. लक्ष्मी म्हणा, शांत हो. जो राज जिंकू शकतो तोच जग जिंकू शकतो. आणि हे बघ, जेवढा मी तुला प्रिय आहे तेवढाच मी भरतालाही प्रिय आहे. अरे वेड्या, भरत धर्म इथेच आणतो. माझा विश्वास आहे तो आम्हाला परत न्यायला तिकडे येत आहे. भाऊजी स्वामी सांगतात ते योग्यच आहे. शांत व्हा. माई, ही वेळ शांत राहण्याची नाही तर वैराची आहे. कसं सांगू तुम्हाला, भरत एवढ्या सैन्यानिशी आपला घात करायला तिकडे येत आहे. लक्ष्मी म्हणा, तसं असेल तर मग पहिला बाण तुझा नव्हे त्याचा सुटू दे. रामदादा एवढं सारं घडू नये, तू त्याचीच बाजू घेतोस. लक्ष्मी म्हणा, बाजू बिजू काही नाही. अरे ज्याप्रमाणे फळावरून झाडाला ओळखतात, सोन्याचा कस लावून सोन्याची पारख करतात, आवाजावरून गंडीची किंमत ठरवतात, त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकावरून ठरवतात.
विवेकावरूनच विवेकाचा जन्म होतो आणि तसं कळले तर पृथ्वीचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. दादा दादा भरत बा उठ, काय आवडेपणा. दादा मी पापी आहे, महापापी आहे, माझ्यामुळे तुला वनात यावे लागले. भरता असं स्वतःला दोष देऊन वाईट वाटून घेऊ नको. आणि महाराज त्यांना एकटी सोडून तू इथे का आला? महाराज बरे आहेत ना, आणि राजमाता त्या कशा आहेत? दादा कसं सांगू तुला, तुझ्या वीराचे दुःख महाराजांना घेऊन गेले. महाराज गेले, आम्हा सर्वांना सोडून गेले. महाराजांना देवातना काय? महाराजांना देवातना झाली? महाराज गेले, माझे बाबा गेले. अरे रे देवा, कसली परीक्षा घेतोस तू आमची? यासाठी केला होता का अड्डा? सीते लक्ष्मी म्हणा, महाराज गेले, आम्हा सर्वांना पोरके करून गेले, साऱ्या अयोध्येला पोरके करून गेले. भरतजी आपण महाराजांची काळजी घ्यायला हवी होती. भरता तू महाराजांची काळजी घ्यायला उपरा पडला. सीते लक्ष्मी म्हणा, असं भरताला दोष देऊ नका. तिथे काय घडलं असेल त्याची कल्पना आहे आम्हाला. आणि राजमाता कशा आहे? त्या सर्वांना सोडून आपल्याला इथे यायला नको होते. राजमाता ही आमच्या बरोबर आले आहे, त्यांचे रथ थोडे मागे आहे. दादा आपण श्रेष्ठ आहात, अयोध्येचे राजा आहात, तेव्हा कृपा करून परत चला. भरता पण हे कसं शक्य आहे? आम्ही वचनबद्ध आहोत. पण दादा ज्याला आपण वचन दिले त्याचा हयात नाही. म्हणून काय झाले, आम्ही दिलेले वचन मोडावे? दादा तुमच्या वचनाची पूर्तता आम्ही करतो, तुमचे जीवनवास आम्ही बघतो, पण तुम्ही कृपा करून परत चला. चे भरता, अदला बदलीचा धोरण तर चालणार नाही, हा काही व्यापार धंदा नाही. दादा तुम्ही माझ्या ऐकायला तयार नसाल तरी अन्न त्याग करू माझा द्यायचाच संपील. भरत भाऊजी असे वाईट बोलू नका, स्वामीचे ऐकाने अयोध्येला परत चला. सीतामाई तुमचा आमच्यावर प्रेम आहे ना? मग प्रेम जेवढे आदर्शवादी असते तेवढेच ते क्षमावादी असते. तेव्हा कृपा करून दादांना समजावा व आमच्या बरोबर परत चला. बरं दादा, तुला माहित आहे ना रामदादा एक वचन एक बाणी व एक पत्नी आहे ते, तेव्हा उगाच हट्टास करू नको. मी कोणीच माझ्या ऐकायला तयार नसाल तर मी परत अशी शपथ घेतो की जोपर्यंत रामदादा अयोध्येला परत येत नाही तोपर्यंत मी परत. भरता अशी शपथ घेऊ नकोस, आमचं होय आणि अयोध्येला परत जा. पण दादा. भरता पण बिन काही नाही, ही आमची आज्ञा आहे असे समज. दादा आपण मला पिता समान आहात, आपली आज्ञा पाळणे माझा धर्म आहे. तरी सुद्धा काय हे वना देणे आम्हाला परत बोलाने सारा देखावा होता. नाही नाही लक्ष्मणा, गैरसमज नसावा. दादा आपण मला आपली एखादी निशाणी द्या, ती निशाणी सिंहासनावर ठेवून मी आपल्या नावे राज्य कारभार चालवी. भरता तसं असेल तर मग आमच्या पादुका घेऊन जा. लक्ष्मणा आमच्या पादुका घेऊन ये. भरता सत्याने न्यायाने राज्य कारभार चालव, अयोध्येच्या प्रजेला सदा सुखी ठेव. भरत दादा या रामदादाच्या पादुका मला त्या वंदनीय व पूजनीय आहे. मलाही त्या वंदनीय व पूजनीय आहे, मी आताच त्यांची पूजा करतो. पण दादा आपण 14 वर्षांनी परत आला नाही तर मी अन्य भक्षण करू माझा दर तिथेच संपी. नाही नाही भरता, आम्ही अवश्य परत येऊ, हा आमचा शब्द आहे असे समज. जा, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री रामचंद्र की जय. 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 मित्रांनो आवडला ना तुम्हाला हा कार्यक्रम?
नमस्कार. गोय राज्याचो आदर्श शिक्षक पुरस्कार फावो जालो जे आसतलो हें तांकां खबर नासलें. आनी मिशन जावन आसा आयज मदर एन्ड चायल्ड केअर. कितें पळोवपाक जाय बरोबर अशें कित्याक म्हणटा असो प्रश्न. लोकांचे आवडी बदलतात, लोकांच्यो अभिरुची बदलतात. दूरदर्शनच्या सगळ्या जर कॉन्सन्ट्रेशन दवरलें कसो मुक मुक पाणी पिता कसो धनिया राम राम करता कसो असो 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 गाडी फणसाक डोळे गे घारी घारी फणसाक डोळे गे किरागे घारी जळपतात हळे गे किरागे घारी जळपता माझ्या पिलांग वळपता किरागे घारी जळपता माझ्या पिलांग वळपता पोळसातली भाजी तीच माझी आजी भोरुलो सै भोरुलो भोरुलो सै भोरुलो भोरुलो सै भोरुलो बारीक दोरी चंपा चोली चंपा तुम्ही कोणा गावचो नारी गे तुम्ही कोणा गावचो नारी आम्ही परवरी गावचो नारी गे आम्ही परवरी गावचो नारी तुम्ही किद्यात बैसुनी आयलाय गे तुम्ही किद्यात बैसुनी आयला आम्ही होडीन बैसुनी आयलाय गे आम्ही होडीत बैसुनी आयला तुमची होडी कशी कशी हालता गे तुमची होडी कशी कशी हालता आमची होडी अशी अशी हालता गे आमची होडी अशी अशी हालता आली लग्न घटी समीपनवरा गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया कुर्या सदा शुभ मंगल सा
तुळशीच पान, झळकती तुळशीच पान, मजला आवडे रामाचे ध्यान, मजला आवडे रामाचे ध्यान, मजला आवडे रामाचे ध्यान, मजला आवडे रामाचे ध्यान। इलो सदिव कुडान पेटलो, भुरग्यांच्या देवान गंगाळ पेटलो, गंगाळ देवा ये लवकरी फुगडी घालूया बरोबरी, सावध गेला वैल्या रानान, सावध धरून धरगा मामा, सावध गेला वैल्या रानान, सावध मारून धरगा मामा, सावध गेला वैल्या रानान, सावध मारून धरगा मामा। फातोडच्या पारी पिंगळ्याला दारी, त्या पिंगळ्याचा बहुमान कर माझ्या आई, त्या पिंगळ्याचा बहुमान कर, त्या दादान बहुमान केला माझ्या आई, त्याच्या हाती पायांग बरे जाव माझ्या आई, त्याच्या हाती पायांग बरे जाव। शेणान मान शेणान मान, सार येलो सार येलो गे सये सार येलो, माना वयलो चाळो आम्ही थार येलो थार येलो गे सये थार येलो, शेणान मान शेणान मान, सार येलो गे सये सार येलो, माना वयलो चाळो आम्ही थार येलो गे सये थार येलो, शेणान मान सार येलो गे सये सार येलो, माणा वयलो चाळो आम्ही थार येलो गे सये थार येलो, शेणान मान सार येलो गे सये सार येलो, माणा वयलो चाळो आम्ही थार येलो गे सये थार येलो, शेणान मान सार येलो गे सये सार येलो। अरे फल फूल, वाह कमाल है भाई, सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा। शौचालय? शौचालय नहीं, शौचालय वो भी दो गड्ढों वाला। 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था, शौचालय नहीं तो शादी नहीं। और मैंने क्या जवाब दिया था? दो गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं। दो गड्ढे क्यों? एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल दो। अरे दूसरी की क्या जरूरत, इसी को साफ करवा दो ना, टट्टी तो है। ये टट्टी नहीं है, ये सोना है। ची ची। अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा, यानी सोनखार। इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ। अब तो मैं भी बनवाऊंगा दो गड्ढों का शौचालय। और ये भाभी जी को दो, धरती का उपहार है मिश्रा। शौचालय हो तो दो गड्ढों वाला। संगीत नाटक म्हणजे गोव्याच्या मातीचा जणू प्राणच। 1843 वर्षी सुरू झालेली संगीत नाटकाची परंपरा यंदा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरी करत आहे। शास्त्रीय संगीत घराघरात आणि मनामनात पोहोचवण्याचं काम नाट्यसंगीतानं केलं आहे। नाट्यसंगीताची ही अवीट गोडी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसते। चला तर घेऊया अशाच काही नाट्यपदांचा हा आस्वाद। धर्ममया मी जाया, धर्ममया मी जाया, धर्म
दुहिता पति वच पालक कैकय दुहिता रघुकुल प्रखर व्रताया धर्म मया मी जाया धर्म मया मी जाया धर्म मया मून धरिति धीमंत सुमंत ही 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 जाणुनि अंधृत वरिद्या जाणुनि अंधृत वरिद्या जाणुनि अंधृत वरिद्या शाप शबल जणु वंचित जीवित सत्वचि जाई विनया धर्ममया मी जाया धर्ममया मी जाया धर्ममया मी जाया पतिवच पालक कैकय दुहिता 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 पतिवच पालक कैकय दुहिता
शीतल छाया पाखना जा
क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला सौख्याचा हसत मोदे नाचत नादे हसत मोदे नाचत नादे हे मन माझे हे मन माझे हा 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 मंगल दिन हा मंगल दिन हा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा प्रेममया जीवनिया प्रेममया जीवनिया प्रेममया जीवनिया जरी राहिले रंगुनिया जरी राहिले रंगुनिया आला उदयाला बहराला आला उदयाला बहराला मंगल दिन हा आला सौख्याचा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा प्रेममया जीवनिया
क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा हासत मोदे नाचत नादे 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 हे मन माझे हे मन माझे हा 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 मंगल दिन हा मंगल दिन हा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा आला सुरत पिया के न छिन बिसराए हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए सुरत पिया के न छिन बिसराए सुरत पिया के न छिन बिसराए सुरत पिया के न छिन बिसराए हाँ नैनन औरन को समाये नैनन औरन को समाये नैनन औरन को समाये नैनन औरन को समाये तरपत हु बिलखत रे न निभाए तरपत हु बिलखत रे न निभाए रे न निभाए तरपत हु बिलखत रे न निभाए अखिया निर असुवन झरनाए अखिया निर असुवन झरनाए सुरत पिया किन छिन बिसराए 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 हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए सुरत पिया किन छिन बिसराए सुरत पिया किन छिन बिसराए हा साजन बिन मोहे कछु ना सुहावे साजन बिन मोहे
सजन बिन मोहे कछु ना सुहावे 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 बिगड़ी को मेरे कौन बनावे बिगड़ी को मेरे बिगड़ी को मेरे बिगड़ी को मेरे कौन बनावे हसन रागा सुजी बहनावे हसन रागा सुजी बहनावे हसन रागा सुजी बहनावे हसन रागा सुजी बहनावे सुरत पिया गिन छिन बिसराई सुरत पिया गिन छिन बिसराई हर हर दम उनकी याद आए हर हर दम उनकी याद आए सुरत पिया गिन छिन बिसराई सुरदा पिया किन छिना बिसर सुरदा पिया किन छिना बिसर सुरदा पिया किन सुरत पिया किन सुरत पिया किन छिन बिसराए तानुम तनन देरना रितन तानुम तनन देरना रितन तानुम तनन देरना रितन तानुम तनन देरना रितन दानियो दानी दीम तनन नन तदेन तनो दानी दीम तनन नन तदेन ओ दानी दीम तनन नन तदेन तन तदेन तन तदेन तन तदेन देरे ना देरे ना देरे ना देरे ना दितोम 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 तनन सागम दानी सागसानी द मगसानी द मगसा दानुम तनन देरे ना रितन दानुम तनन देरे ना tum tanananananari tum tanananana tum tanananananari tum tanana tum tananari tum tanananana tum tananana tum tum tananana tum tum tanananananari tum tananana tadim tadiyana tadim tadiyana dhadida dhumdida ditta kranda 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 ditta kranda 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 ditta kranda 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 da 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 tanum tananarena ritana tanum tananarena ritana tanum tananarena tanum tananarena ritana tanum tananarena ritana tanum tananarena derena 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 अरे फल फूल वाह कमाल है भाई सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा शौचालय शौचालय नहीं शौचालय वो भी दो गड्ढों वाला 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था शौचालय नहीं तो शादी नहीं और मैंने क्या जवाब दिया था दो गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं दो गड्ढे क्यों एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल दो अरे दूसरे की क्या जरूरत इसी को साफ करवा दो ना टट्टी तो है ये टट्टी नहीं है ये सोना है ची ची। अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा यानी सोनखार इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ अब तो मैं भी बनवाऊंगा दो गड्ढों का शौचालय और ये भाभी जी को दो धरती का उपहार है मिश्रा शौचालय हो तो दो गड्ढों वाला पादहस्तासना शरीर उत्साही करून तणाव चिंता आणि श्रम पैस करता घसो आणि नाकाचो त्रास आशिल्ल्या खातीर हे आसन लावकारक लवचिकता आणि शरीराची मुद्रा हे आसन सुधारता शरीराच्या लवचिकते प्रमाण हे आसन करचे
त्रिकोणासन छाती आणि खानो वळपाक मदत करता, उंची वाढवता आणि म्हणून वाट्या भुरग्या खातीर हे आसन उत्तम। कमर, फाट आणि जांगांतले स्नायू सशक्त करता, ऊर्जा संतुलन सुधारता, फाटीची दुख आणि मायग्रेन काँग्रेसचे शिरोडेचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हाणी आपल्या राजीनामा दिला। नवी दिल्ली सावन ताणी आपल्या राजीनाम्याची पत्रा फॅक्स वरवीं सभापती डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन धाडून दिल्यात। आपणे ह्या दोनूय आमदारांचे राजीनामे मानून घेतल्यात असे सभापती डॉक्टर प्रमोद सावंत हांनी सांगला। आयतार दीस नवी दिल्लीच्या एम्सांतल्यान डिस्चार्ज मेळून गोंयांत आयिल्ले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हांची भलायकी सुदरत आसा आणि तांकां सप्तकभर विश्रांती घेवपाचो सल्लो एम्सांतल्या दोतोरांनी दिला अशी माहिती मुखेलमंत्री कार्यालयांतल्यान प्रसार माध्यमांक दिल्या। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हांणी लेगीत मुखेलमंत्री पर्रीकर हांची भलायकी सुदरत आसा अशी माहिती दिल्या। उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांणी आयज असोचेम संघटनेच्या वर्सुकी परिषदेचे उक्तावण केले। गुंतवणुकीत वाढ जायत आसा आणि ताचे परिणाम स्पष्टपणान दिसतात असे ताणी म्हणले। देशात गुंतवणूक अनेक वाढपाची गरज ताणी ह्या वेळार उक्तायली। देशात विदेशी थेट गुंतवणूक सुमार 20% वाढल्या असे ह्या वेळार उलयतना वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हांणी म्हणले। छत्तीसगड विधानसभे खातीर पहिल्या पांवड्यार 18 सुवातां खातीर जावपी वेंचणुकेची अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान आयज जारी केली। 12 नोव्हेंबराक हे खातीर मतदान जातले। अधिसुचोवणी जारी जाल्ल्यान उमेदवारी अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू जाल्या। 23 ऑक्टोबर मेरेन अर्ज स्विकारतले जाल्यार 24 तारखेर छाननी जातली। 26 तारखे मेरेन अर्ज फाटी घेवपाक मेळटले। हरियाणातल्या सतलोक आश्रमाचो मुखेली रामपाल हाका हिसारच्या एका न्यायालयान जल्मठेपेची ख्यास्त फरमायल्या। 2014 वर्सा 4 बायलो आणि एका भुरग्याच्या हत्या प्रकरणात न्यायालयान ही ख्यास्त दिल्या। रामपाल हाचो पूत विजेंदर आणि हेर 13 जणांक लेगीत जल्मठेपेची ख्यास्त आणि दरेकी 1,00,000 रुपयांचो दंड फरमायला। गोंय राज्याचे अन्न आणि वखदा प्रशासन तशेंच अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरण हांच्या जोड पालवान आयज स्वस्थ भारत यात्रेच्या निमतान प्रभात फेरियेचे आयोजन केल्ले। ही प्रभात फेरी कला अकादमी ते 18 जून मार्ग मजगती झाली। शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, NCC कॅडेट आणि काय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी ह्या वेळार वांटेकार झाले। आधार यंत्रणेक लागून देशाक व्हड लाव झाला आणि वट्ट 90,000 कोटी रुपया वाटावक शक्य झाला असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हांनी म्हणला। ते असोचेम परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं उलयताले। भारत तेलाची आयात व्हडात प्रमाणात करता, देखून तेल मळार भारताक व्हड आव्हानां फुडो करचो पडटा असे जेटली हांनी मुखार म्हणले। भारतीय क्रिकेट पंगडाचो मुखेली विराट कोहली हाणें ICC कस लावपी फलंदाजांच्या वळेरेंत आपली पहिली सुवात कायम दवरल्या। पृथ्वी शॉ आणि रिशभ पंत हांणी लेगीत आपल्या मानांकनात व्हड सुधारणा केल्या। शॉ हाणें पदार्पणांत 73 सुवात मेळयली जाल्यार रिशभ पंत हाणें 13 सुवातांची सुधारणा करून 60 सुवात मेळयल्या।
नमस्कार. पणजी दूरदर्शनाच्या हॅलो दूरदर्शन ह्या कार्यावळीक तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. इश्टानो, तुमी जाणाच आयज मंगळार आनी आयज कायदे विशयक कार्यावळ आसा. जे महत्वाचे कांय कायदे आसात, जे लोकां कडेन संबंधीत, लोकांच्या दिसपट्ट्या जिणे कडेन संबंधीत कायदे आसात, तांचे विशीं माहिती आमी ह्या कार्यावळींतल्यान तुमच्या मेरेन पावयतात. फक्त माहितीच न्हय, तर तुमच्या मनांत जर कितें शंका आसत, कितें हुस्के आसत किंवा कितें प्रस्न आसत, तांच्यो जापोय तुमकां मेळोवन दिवपाचो यत्न आमी ह्या कार्यावळींतल्यान करतात. कारण प्रत्येक त्या त्या फिल्डांतले त्या त्या मळावेले तज्ञ आमी हांगा आपयतात आमच्या स्टुडिओंत, आनी तुमच्या प्रस्नांच्यो तुमच्या हुस्क्यांच्यो जापो दिवपाचो यत्न आमचो आसा, आनी हातूंत खुबशा प्रमाणांत आमी यशस्वी जातात. आयचो विशय तुमकां समजला आसतलोच, लैंगीक सतावणुकी आड कायदे. तर आमी लैंगीक सतावणूक म्हळ्यार कितें आनी ताजे आड कितें करूंक येता, कायदेशीर मार्गान कसो उपाय करूंक येता, ह्या विशीं आमी तुमकां माहिती दितले. आनी ह्या विशयाचेर माहिती दिवपाक आयज आमच्या स्टुडिओंत आसात एडवोकेट कॅरोलिना कुलासो. दोतोर, आमच्या कार्यावळींत तुमकां येवकार देता. नमस्कार. नमस्कार. तर तुमकां जर एडवोकेट कुलासो हांकां प्रस्न विचारपाचे आसत ह्या विशयाचेर, तुमच्यो कितें जर हुस्के आसत, कितें शंका आसत, जाल्यार तुमी फोन करूंक शकतात. आमचो फोन क्रमांक आसा 2225204 आनी 2224. नंबर परतून सांगता, 2225204 आनी 2222424. फोन करूंक तुमी शकतात. त्या भायर तुमी आमकां फेसबूक आनी ट्विटर ह्या माध्यमांतल्यान आमचे कडेन संपर्क करूंक शकतात. आमचो फेसबूक नामो आसा www.facebook.com/goadurdarshankendra आनी आमचो ट्विटर नामो आसा twitter.com/dooradarshanji. तर तीन माध्यमांतल्यान तुमी आमचे कडेन जोडूंक शकतात. फोन कॉल्स, फेसबूक आनी ट्विटर ह्या तिनूय माध्यमांतल्यान तुमी प्रस्न विचारूंक शकतात. तुमचे प्रस्न आमच्या तज्ञांक विचारून तांच्यो जापो मेळोवन दिवपाचो आमी यत्न करतले. फक्त एकूच सांगूंक सोदतां की जेन्ना तुमी फोन कॉल करतले तेन्ना उपकार करून तुमचे तुमी जर टिवीच्या म्हाऱ्यांक आसत, घरा कडेन टिवीच्या म्हाऱ्यांत आसत, जाल्यार टिवी पासून मातशे पयस वचात. मोबायला वेल्यान उलयतात जाल्यार ओपन एरियेंत येवन फोन करात आनी टिवीचो आवाज बारीक करात आनी तुमचो प्रश्न पूर्ण विचारात. आनीक एक आयज आमी हो सेक्शुअल हरेसमेंट हो विशय घेवपाचें कारण म्हणजे सद्याक मी टू ही एक चळवळ चल्ल्या फेसबूक ट्विटरा वरवीं, सोशल मिडिया वरवीं. आनी ह्या मी टू चळवळीक लागून खूब गोंधळ किंवा एक वेगळेंच वातावरण तयार जाल्लें आसा. आनी खुबशा लोकांच्या मनांत मी टू चळवळी बद्दलय खुबशे संभ्रम आसात की ही मी टू चळवळ किंवा हे जे आज आरोप जातात किंवा जे कोणाच्या अगेन्स्ट आरोप किंवा जे कितें घडणुको ज्यो आयज सामकार येतात त्यो 10 वर्सां 8 वर्सां पयलीं जाल्ल्यो आसात, त्यो आतां कित्याक येतात आनी ही आख्खी चळवळ कितें आसा हाजे विशीं खुबशा जाणां मदीं शंका आसा. तर हाचे जाप मेळोवपाची आमी यत्न करतले. फक्त एकच सांगून दिसता की जर कितेंय प्रस्न विचारपाचे आसात जाल्यार तुमी प्रस्न विचारूंक शकतात. पण आमचें हें माध्यम दूरदर्शन आनी ही कार्यावळ ही कोणाचेंय नांव घेवपा खातीर, कोणाचेय आरोप करपा खातीर ह्या कार्यावळीचो वापर करचो न्हय. तुम्ही प्रश्न विचारूंक शकतात पण कोणाचें नाव घेवचें न्हय. तर आमी आतां आमच्या विशया कडेन वतात. दोतोर, प्रस्तावना म्हजी खूब व्हडली जाली आयज. मुख्य म्हणजे आमी सगळ्यात पयली सेक्शुअल हरेसमेंट किंवा लैंगीक सतावणूक इन अ ब्रॉडर वे, लैंगीक सतावणूक म्हणजे कितें कितें, म्हणजे खंयच्यो खंयच्यो गोश्टी, खंयचे खंयचे एक्ट्स लैंगीक सतावणुकी खाला येतात ताचे तुम्ही आमकां माहिती दी. लैंगीक सतावणुकचे अंडर ऑफकोर्स आयपीसीचे सेक्शन, इंडियन पिनल कोडाचे खाला सेक्शन जी आसता 354A 509 आयपीसी. आणि आता स्पेशल म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट द वर्क प्लेस, जी कामावेल्या जाग्याचेर सतावणूक जाता पळय ती एक सेपरेट कायदो लेखून काढला. आता सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा लैंगीक सतावणूक त्याचे मिनींग किती असे खूप तरी प्रश्न येतले आणि केसीस लेखून आयले असा. सो इनडायरेक्ट आय मीन मिनींग फर्स्ट अँड फॉरमोस्ट की इट शूड बी अनवेलकम. मीन तुका नाका ते, तरी हांव तुझे हात लायता बट इट इज ओके विथ यू, जाल्यार इट डजंट बिकम अनवेलकम. इश्यू येता की जेन्ना खंयच्या जाग्यार, कामावेल्या जाग्यार किंवा बसीन काय खंय तरी जी तू कोणाक हात लायता, मिन्स फिजिकल टच इन सच अ वे की तुका खंय तरी एक विचित्र कशें दिसता. दुसरें म्हणजे
जेस्चर्स तू हातूत लायनाका पण केना केना ऍक्शन जे असे करता कसे बॉट दाखवप किंवा मे बी थ्रू ये कसे फेशियल एक्सप्रेशनान सो इट हॅजंट हॅव टू बी ओनली अ फिजिकल टच पण ए थ्रू ऍक्शन एक खंय तरी बायलांक खबर असता की एक दिस जेस्चर इज नॉट गुड सो अनवेलकम जेस्चर्स इज अ सेकंड वे ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट तिसरी म्हणजे केना केना आता खूप असली केसीस आयल्यात की पोर्नोग्राफी दाखवप विचित्र पिक्चर धाडप तुझे मोबाईल फोनार किंवा तुका रूमान हाडप आणि मुद्दम असली एक ब्लू फिल्म बी दाखवप हे मिनिंग तुका असे की दिस इज व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम यू सो ऑल दिस कम्स अंडर सेक्शुअल हॅरॅसमेंट अनवेलकम जेस्चर्स फिजिकल कॉन्टॅक्ट ऑर ॲडव्हान्सेस आणि शोईंग ऑफ पोर्नोग्राफिक फिल्म विच इज इन एनी वे सेक्शुअल इन कॉन्टेंट येस आणि ही झाली तुम्ही सांगले ती एक म्हणजे बायलेच्या खंयच्याय बायलेच्या इच्छेविरुद्ध म्हणजे तिका स्पर्श करप किंवा मेसेजेस धाडप किंवा नाका ते चित्र दाखवप किंवा ॲक्शन करप सो सोशल मिडियाचेरूय बी सेक्शुअल हरेसमेंट जाऊक शकता थ्रू सोशल मिडिया आणि ती कशी जाता म्हणजे आजकाल फेसबुक ट्विटर किंवा व्हॉट्सॲप हा तर वापर चढत जाता सो ह्या माध्यमातल्या केना फोटो धाड किंवा फोन कर किंवा रेकॉर्डिंग धाड सो कशे तरेन थ्रू सोशल मीडिया जाता खूप फावटी ते सेंड असे ब्लॅकमेल करतात खूप फावटी आणि असले केसेस लेखून आयल्यात केना केना मे बी बायलांनी आपण लेखून हॅज अलाउड हर सेल्फ टू बी फोटोग्राफ्ड अँड देन दे आर युझिंग इट एज अ वे टू ब्लॅकमेल किंवा ऑल्सो सेंडिंग जनरल नॉट ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन की आणि कोणाचे असे चित्र काढप आणि मॉर्फिंग फोटोशॉप खूप तरी असले झाले असा सो जरी तर तुका जाता देन ऑफकोर्स यू हॅव गॉट द लॉ तुका सेक्शन असा दॅट मीन दॅट इंडियन पिनल कोडा खाला तू डायरेक्टली पुलीस कंप्लेंट घालूंक शकता अँड द पुलीस वील टेक ॲक्शन तुझी बदनाम झाले जर डेफमेशन अँड इट इज सेक्शुअली हॅरासिंग यू सो हय तुम्ही म्हणले तसे म्हणजे की पहिलीचे खंयचे तरी फोटोज बी म्हणजे खूपदा असे जाता की फ्रेंड्स असतात आणि फ्रेंडशिपेक लागून फोटोज एक्सचेंज करप जातात किंवा आजकाल फेसबुकचे व्हॉट्सअपचे क्लोजअप घालप जातात सो त्यांचा फोटोशॉप करून मागीर म्हणजे ॲक्च्युअल जो एक वल्गर पिक्चर तयार करप जाता पण तो त्या व्यक्तीचो नसता त्या बायलेचो नसता पण मागीर ब्लॅकमेलिंग करून मुखार ताका ट्रॅप करपाचो यत्न सोशल मीडियाच्या वरवी जाता सो हाज्या अगेन्स्ट कायदेशीर म्हणजे पोलिसान कंप्लेंट करून सायबर अंडर सायबर क्राईम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट प्रूव्ह करचे पडटा की तुझी फोनार आयला म्हणून ती आणि कोणे धाडला ते पुलीस करतात अंडर द सायबर सेल पुलीस त्यांना सर्च करून फाइंड आउट करू शकता की कोणे धाडला पण ते दॅट इज विथ रिगार्ड टू जनरल सेक्शुअल हॅरॅसमेंट इन पब्लिक इन तो एक दॅट तो सेक्शन सेपरेट आणि वेगळा लागता 354A एक लागता 509 म्हणून एक सेक्शन लागता फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट इन जनरल आणि आता नाव कमिंग टू द सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस सो हेच जे तुम्ही आता सुरुवातीक सांगले तेच हांगा लागू जातात सेम ऍक्ट लागू जाता पण हातून स्पेशली डेफिनेशन इज द सेम अंडर सेक्शुअल हॅरॅसमेंट आता किती केला बेसिकली की खूप असे त्यांचे थ्रू रिसर्च कळ्या की इट इज हॅपनिंग इन द वर्क प्लेस आणि ह्या लैंगिक छळा खातीर ऑर सतुने खातीर खूप बायलां काम सोडून वयता अँड इट इज व्हेरी सॅड कित्याक शिकतात बायलां आणि आम्ही म्हणतात बायलां मुखार स्टडी करात पण ज्यांना कामा वेल्यान येतात त्याका सेक्शुअली हॅरस करता आणि ती लॉट ऑफ वुमन लीव द वर्क प्लेस तो ती कॉन्स्टिट्युशन इट इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशन ऑफ इक्वॉलिटी ती कॉन्स्टिट्युशनचे इट इज अगेन्स्ट द की यू हॅव गॉट अ राईट टू डू युअर ओन प्रोफेशन जरी तर तू म्हणता आमचं कॉन्स्टिट्युशन म्हणता की इक्वॉलिटी असा तुका राईट खंयचेच प्रोफेशनान वचपाक बायलांक डिस्क्रिमिनेशन करू शकना पण जरी तर तू थंय वता आणि मागीर तुका असले सेक्शुअल हॅरॅसमेंट जाता सो इट इज व्हायलेटिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणून तो एक सेपरेट कायदो काढचो पडलो कित्याक बायलां असे आउट ऑफ द वर्क फोर्स कित्याक दे डू नॉट नो हाऊ टू ॲक्ट अँड वेअर टू ॲक्ट कशें म्हणून करू सहन जायना म्हणून तो सेपरेट आता 2013 कायदो काढला कित्याक दे वॉन्ट टू इन्शुअर की ज्यांना बायलां वर्क फोर्सान येता दे शूड बी अ फ्री अँड अ सेफ वर्किंग एनवायरमेंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर सोसायटी टू प्रोग्रेस अँड फॉर
फॉर वुमन टू बी फ्री एंड वर्क टू हर फुल कॅपॅसिटी. सो हो कायदो बेसिकली बायलांचे सशक्तीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट करपा खातीर काढला, सो दॅट बायलांनी सेक्शुअल हरेसमेंटाक लागून किंवा दुसऱ्या सतावणुकेक लागून जॉब सोडचे न्ही, सो शी शूड बी सेल्फ डिपेंडंट अँड शी शूड बी एम्पॉवर्ड. सो हो कायदो जो आयला तो 2013 वर्साक आयला, सो ताज्या पयली कशी आशिल्ली स्थिती म्हणजे विशाखा गायडलायन्स जर घेतल्यो जाल्यार त्या संबंधान स्थिती कशी आशिल्ली, म्हणजे कशे तरेन उपाय जाताले ऑब्वियसली कित्याक पूण कायदो नाशिल्लो, लायक इवन डोमेस्टीक वायलंस पयली जायना अशें ना आशिल्ले, आय मीन जाताले आनी एवरीबडी सगळ्यांक खबर आसताले की घरगुती अत्याचार जाता, पूण कायदो नासतना कितें करताले, जस्ट यूज दीस लॉ दॅट लॉ खंय तरी एक लागीचे खंयचे सेक्शन आसा ते यूज करप जाता. आतां जेन्ना विशाखाची केस आयली बिफोर द सुप्रीम कोर्ट तेन्ना कळ्ळें की अशें जाता एन्ड बायलांक अत्याचार जाता इन एट अ वर्क प्लेस, पूण नो लॉ. पूण युजींग इंटरनॅशनल कन्वेन्शन्स आनी कितें द सुप्रीम कोर्ट फस्ट टायम म्हाका दिसता की एक लॉ एक्चुली ते जॉब दॅट इज द जॉब ऑफ द लॅजिस्लेचर, द ज्युडिशरी कॅनॉट मेक द लॉ. पूण आतां ना कायदो ना अशें आसा बायलां त्रास करता, सो दे कायंड ऑफ फॉर्म्युलेटेड विशाखा गायडलायन वीच इज बेसिकली अल्टिमेटली गॉट कन्वर्टेड इन टू दीस एक्ट ऑलमोस्ट द सेम थिंग. सो प्रायर टू दीत कितली आसतली बायलां की ओगीत रावून काम सोडून गेली आसतली. विशाखा एटलिस्ट ब्रॉट टू द नोटीस ऑफ द गव्हर्नमेंट की जाता आनी तू कितें तरी कर, आतां कित्याक तू इंटरनॅशनल कन्वेन्शन सीडो एन्ड ऑल कन्वेन्शन ऑफ इलिमिनेशन इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन म्हणून आमी इंटरनॅशनल कन्वेन्शन इंडिया सायन करीत आसता, पूण डेट इज इंटरनॅशनल, पूण इन लोकल कितें करता तू बायलां खातीर. सो इट वॉज लिटरली लायक अ डिमांड फ्रॉम द सुप्रीम कोर्ट की तूं एक कायदो काड, एन्ड ऑफकोर्स द गव्हर्नमेंट आतां कायदो काडला तो. ओके, सो एटलिस्ट वी हॅव वुमेन नाव कॅन गो टू वर्क कॉन्फिडेंटली फियरलेसली. सो सेक्शुअल हरेसमेंट एट वर्क प्लेस, सो अशें जेन्ना आमी म्हणटात म्हणजे वर्क प्लेस कामाची सुवात, सो हातून खंयच्यो खंयच्यो सुवातो आमी कामाच्यो सुवात म्हणूंक शकतात, म्हणजे इट हॅज टू बी म्हणजे फक्त ऑफिसच अशें आसूंक जाय किंवा आनी खंयच्यो म्हणजे खंयच्यो खंयच्यो प्लेसीस. ऑफिस ऑफकोर्स वर्क प्लेस म्हणून सगळ्यांक कळटा ऑफिस, पूण डझंट ऑल्सो हॅव टू बी ऑफिस. इट फर्स्ट टायम ऑल्सो की दे हॅव ब्रॉट अंडर दीस एक्ट पीपल वुमन हू आर वर्किंग इन द हाऊस. आतां डोमेस्टीक वर्कर तेका ऑफिस खंय आहात, पूण खूब केसीस आयल्ला डेफिनेटली की घरान बायल काम करता पळय हॅरेस्ड बाय द पर्सन द एम्प्लॉयर, सो दॅट इज नॉट अ वर्क प्लेस बट इट इज शी इज अ वर्कर. So even if it is not a workplace, any domestic worker who is harassed, they can be brought under this act. Dusre manche kena kena tu officean harassment karina, pun as part of the work. Ata samaj tuka ek example deu shakta, tu you are sent with another worker from your office to go to the post office आणि किती काम कर, दॅट इज एज पार्ट ऑफ द वर्क. पण तुका हॅरेसमेंट केले ते गाडयेन मे बी ओ बसीन केले, बट सिन्स इट इज कंटिन्युएशन ऑफ द वर्क प्लेस ते जाग्यान जाऊंग ना, पण एज पार्ट ऑफ द वर्क झाल्यावर इट इज ऑल्सो कन्सिडर्ड अ वर्क प्लेस. सो इट कॅन बी एनी वर्क प्लेस, इट कॅन बी इवन एट अ फंक्शन विच इज पार्ट ऑफ द ऑफिस थिंग, एट अ डिनर ते खंय वर्क प्लेस, बट यू हॅड गॉन फॉर दॅट डिनर एज पार्ट ऑफ द ऑफिस वर्क अँड इट इज पार्ट ऑफ द ऑर एट अ कॉन्फरन्स विच इज नॉट एज पार्ट ऑफ द थिंग, मीन्स नॉट इन द ऑफिस. सो वर्क प्लेस मीन दे कन्सिडर्ड बेसिकली इफ इट इज पार्ट ऑफ द फंक्शन्स ऑफ द ऑफिस फॉर विच यू हॅव गॉन. ओके, यू हॅव टू एक्सप्लेन दॅट हाऊ यू हॅव for what purpose you went. You went for a seminar. I was sent by the office. And at that place, I was harassed. ओके, सो म्हणजे एक ब्रॉडर कॉन्सेप्ट दिला वर्क प्लेस, सो दॅट फक्त अशें न्ही की कामाच्या म्हणजे एक चार भिंतींच्या भितरच ही कामाची सुवात वर्क प्लेस अशें जायना. सो कामा कडेन संबंधित खंयी जेन्ना वता तेन्ना ती सगळी एरिया ही वर्क प्लेस अशें म्हणपाक शकतात. म्हणजे आताचो तरी ट्रेंड खूप असो आसा की कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स घेतात, कॅज्युअल लेबर्स घेतात, सो जे एम्प्लॉईज असतात ते नॉर्मली सदांच की पर्मनंट एम्प्लॉईज दे ऑलवेज एन्जॉय सम मोर बेनिफिट्स दॅन द कॉन्ट्रॅक्च्युअल. सो हांगा ह्या केसींनी वेन अंडर ह्या कायद्या खाला जर खंयच्या एक कॉन्ट्रॅक्च्युअल कॅज्युअल लेबराचो जर सेक्शुअल हरेसमेंट जाता जाल्यार तिका आनी पर्मनंट एम्प्लॉईज तांकां सेम हे आसता, ऑर म्हणजे तिका कितें चड म्हणजे फाल्यां प्रॉब्लम जावंक शकता इफ शी कंप्लेन्स. नो, नॉट एट ऑल.
इनफॅक्ट नोईंग की असली परिस्थिती जातली आणि खूप आमचे वर्कफोर्स इज कन्सिडर ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल देन दे हॅव कॅज्युअल मागीर नॉट पर्मनंट केना केना दे आर नॉट इवन एम्प्लॉइड बाय दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन दे आर ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट इज दे आर एम्प्लॉइड बाय सामाद एजन्सी सो ते सगळे कळून दे हॅव टेकन अ कम्प्लीट डेफिनेशन दॅट एज टू हू इज अ वर्कर अँड हू इज अ पर्सन हू कॅन कम्प्लेन सो दे पुट तुझे ते सगळे कॅज्युअल टेम्पररी नॉट एम्प्लॉइड बाय द थिंग इफ यू ॲक्च्युली वॉन्ट टू लुक ॲट इट इट इज विल गो इन टू दॅट लेटर पण आमका सध्याक एक फोन आयला अजय परब आमका फोन करतात आम्ही फोन घेऊया हॅलो हॅलो हा नमस्कार अशें आसा की मनीस दादल्यांक बायलां गुन्हा करता आनी वाचोवपी तुमी बसल्या ती पूण कितें आसा आदल्या जमान्यान कितें आसलेले 35 वर्सां लग्न जाले म्हटल्या पासून सेक्सुअल हॅरेसमेंट म्हणटा हो विशय येत नासलो आतांच्या हेतून कितें जाता मोबायल हे ते सगळें जाय जाय ते भुरग्यांक मेळ्ळां नेट पॅक घातली म्हणटकूच सगळें फोटोग्राफी हे ते जाय जाय ती इल्ली इल्ली इस्कॉलाची भुरगीं पासून पळयता तुमचो प्रश्न विचारात पूण म्हाका इतकें विचारूंक जाय सेक्सूच जर सगळे गांवांत पडलेले आहा जाल्यार सेक्सुअल हॅरेसमेंट कित्या खातीर घडटा ओके त्यांचा प्रश्न म्हणजे म्हाका फिशी टायप म्हणजे ते म्हणतात की आज सोशल मिडियाक लागून म्हणजे भुरगे फेसबुक व्हॉट्सॲपच्या थ्रू फोटोज एकमेकाक शेअर करतात ऑर म्हणजे ओपन झाल्या सोसायटी सो पहिली आधी असे जायनाशिल्ले हे आता जाता असे ते म्हणतात सो सेक्स जर गावार पडला जर सेक्शुअल हरेसमेंट कसली हो त्यांचा प्रश्न असा सो हाका तुम्ही जर सांगता ते खरे की विथ सोशल मिडिया आणि भुरग्याच्या हातीन आता लाईक धाकटे धाकटे भुरग्यां सारखे सेक्शुअली एक्सप्लिसिट पिक्चर पळोवंक येतात जरी जर तू साईट लेखून ओपन करिना जाल्यार सट करून येता ऑन द थिंग सो अँड क्युरियस एज असता टिनेजराची आमचे हातून नाशिल्ले कारणान आमकां पळोवपाक लेखून मेळनाशिल्ली सो म्हणटा ते खरें की विथ सोशल मिडिया देर इज मच मोर एक्सपोजर पूण एक्सपोजर म्हणजे देन डजंट मीन दॅट बायलांची छळ जावंक जाय की बायलांचे हॅरेसमेंट डजंट मीन दॅट एव्हरीबडी इज रेडी फॉर द एक्सपोजर करेक्ट इट ऑल्सो मीन्स दॅट यू शूड यूज इट यूज सोशल मिडिया रिस्पॉन्सिबली आता फेसबुक असा म्हणून हांव हे फोटो घालतले आपण हेच्याचे नाव बदनाम करतले लॉ आणि कायदो आणि डिसन्सी आणि बायलांचे हक्क पण आशिले पहिले इट इज द लॉज हॅव रिमेन द सेम अँड द डिग्निटी इज द सेम ओनली इट इज नाव मच मोर कमिंग आउट इन द ओपन एक्झॅक्टली अजय बाबाक हांव हेच सांगूक सोदताले की आदल्या तेंपार बी अशीच हरेसमेंट जाताली आमी अशें म्हणूंक शकतात की चडूय हरेसमेंट जाताली फक्त बायलो आदल्या तेंपार भिवून तोंडांतल्यान उतर काडनाशिल्ली ती ओगी रावताली पण आतां कायद्यान बायलांक सशक्त केल्ले आसा आनी सोशल मिडियांक लागूनय बी ती चड बरे तरेन स्वताक व्यक्त करूंक शकतात आनी ताज्या खातीर ह्यो केसी चड मुखार येतात आमकां सोमनाथ नागेशकर हांचो फोन आयिल्लो आसा शिवनाथ नागेशकर हांचो फोन आयिल्लो आसा आमी फोन घेवया हॅलो या नमस्कार हय विचारा प्रश्न विचारा मॅडम असं ती तज्ञ दोघां तज्ञांचं हांवें आयकलें थोडे थोडेशें आतां म्हजो प्रश्न असो आसा की आतां हांव अशें म्हणटा की हालींच्या तेंपार तुमी सगळ्या खबरापत्रांनी वाचतात की 8 वर्सां 10 वर्सां पयलीं ह्यो नोटयो धरुया नात्या वांगडा काम करून मोकळी जाली मदीं तेंगेली फेम गेली आतां तेंकां दिसलें की आमकां परत फेम मेळटली जाल्यार तेन्ना तांचे कितें तरी करुया आमी नाटांचेर बगलाटां घालुया पळया आतां हांव कित्याक लागून म्हणटा तें पळया आयका जर हो कायदो केला जाल्यार त्या कायद्याक लिमीट दवरूं जाय आशिल्ली कोणे जुई आपले कोर्टान तशें कारण कितें की तूं आतां 8 वर्सां पयलीं जी घटना घडिल्ली त्या घटनेक आतां तूं कितें दिता ताका कसलो तो लोक काडटा आनी ते कितें करता असो एक प्रश्न कारण इतली वर्सांनी तुका ती आतां याद जाली जर तो हॅरेसमेंट आशिल्लो त्या वेळार इमेजियट दुसऱ्या दिसा तिसऱ्या दिसा जावं 8 दिसां भितर बरोबर ती वचूं जाय आशिल्ली पुलिसेक कंप्लेन हय ती आतां पुलिसेक कंप्लेन जर ती वचूंच ना जाल्यार पुलिसांनी ती एडमिट कित्याक करून घेवप बायलांय आसा ती पुलीस बायलांक त्या बायलेक विचारूं जाय आगो तूं इतली तेंप खंय आशिल्लो गो बाय आतां अशें तुका याद नागेशकर बाब आमकां प्रश्न समजलो ह्या प्रश्नाचेर हांव कित्याक लागून सांगता आयता फुडें हाका लुपोल जो हो दवरला लुपोल पळय तो काडून उडोवं जाय कायद्यांत
हाची जाप हाची जाप आमी तज्ञाकडल्यान येस कारण म्हणून काय घेतलो आमी तज्ञ हे दिवस आहे बरं ओके ओके हय ओके येस कारोलीन बाय पहिलीच हांवें सुरवातेक म्हणलें तशें की सद्याक मी टू ही जी चळवळ चल्ल्यान ताका लागून हो प्रश्न प्रसार माध्यमा वरवीं आनी समाजीक संकेतस्थळा वरवीं बी सोशल मिडियाचेरूय बी हो प्रश्न येता की 8 वर्सां 10 वर्सां कांय जाणांचे तर 30-30 वर्सां आदीचे तुमी आतां कित्याक सांगतात आनी तांचो प्रश्न ताजेच कडेन आसा की लिमिटेशन ना म्हणजे सिव्हील कायद्या भितर जर खंयची जर केस घालपाची आसा जाल्यार प्रत्येक गोश्टी खातीर 3 वर्सां 6 महिने 3 महिने 1 महिनो लिमिटेशन आसा सो 10-15 वर्सांनी आयज हांकां याद कित्याक जाता असो तांचो प्रश्न आसा सो कायदो कितें म्हणटा लिमिटेशन इन दीस एक्ट एक्च्युली अंडर सेक्शुअल हॅरेसमेंट एट द वर्क प्लेस एक्ट देर इज अ लिमिटेशन लिमिटेशन एज इन 3 मंथ्स विद इन 3 मंथ्स ऑफ द इन्सिडंट यू हॅव टू फायल अ कंप्लेन पण एक मातसो हे दवरला की दॅट यू कॅन फायल एनिथींग बियॉंड 3 मंथ्स बट यू हॅव टू गीव अ व्हेरी गूड रिझन रिझन दिवंक जाय तुवें पूण इवन दॅट रिझन इज मॅक्सिमम 3 महिन्याच्या वयर तुका दे कॅनॉट कंडोन इट फॉर मोर दॅन 3 मंथ्स सो आतां समज एक घटना जाली आनी एक सेकंड घटना जाली अगेन ही टच यू फोर्थ सो 3 मंथ्स फ्रॉम द लास्ट इन्सिडंट पूण ह्या कायद्या सकट 3 महिन्याचे लिमिटेशन दवरला आणि असे बरोयला की इफ इन केस 3 एक्झॅक्टली 3 मंथ्स लिटल लेटर वी केला जरी तर तुवें रिझन दिले की आपण टेन्शनान असले आपण मेंटल हॉस्पिटलान असले किंवा दुयेंत असले ऑर आय डी नॉट हॅव एनी सपोर्ट ऑर सम रिझन बट इट शूड बी अ व्हेरी गुड रिझन जाल्यार दॅट 3 मंथ्स कॅन बी एक्सटेंडेड आय अग्री विथ हिम म्हणजे लास्ट कॉलर की 8 वर्सां 10 वर्सां खंय तरी एक इट विल बिकम व्हेरी व्हेरी डिफिकल्ट नॉट ओनली टू प्रूव्ह बट आय थिंक दे शूड बी अ लिमिटेशन म्हजे हिसपान देखून आय अग्री विथ हिम कित्याक इन क्रिमिनल लॉ एक्च्युली देर इज नो लिमिटेशन अंडर दीस एक्ट देर इज इट कॅन बी एनी टायम बट इट विल बी व्हेरी डिफिकल्ट कित्याक हाऊ डू यू प्रूव्ह गेट द रिस्पॉन्डंट टू ऑल्सो यु नो आन्सर सच अ क्वेरी बरोबर आणि मला दिसतं की ह्या चळवळीक लागून तरी एटलिस्ट मी टू ह्या चळवळीक लागून तरी काय गाईडलाईन्स तरी मे बी मुखार तयार जावपाची किंवा घालून दिवपाची लिमिटेशनाच्या संबंधान शक्यताय असा सो आमका एक फोन आयलो असा मारिया बाय फोन करता मारिया फेर्नांडीस हॅलो हॅलो मॅडम येस पास केला दिल्ली ते बायलांनी बायलांनी आकवार जावं काजार जावं कितें सेक्सा वयर वो दुसरो बॉयफ्रेंड वो ते भाशेन घरान दवरलो दोन पाट काजार जाल्यार कांय हें ना चड हॅरेसमेंट करपा आनी केसीस अशें करून ना जाल्यार मारिया बाय येस तुमचो प्रश्न समजलो आणि हो एक महत्वाचा प्रश्न असा कारोलिना बाय शी इज टॉकिंग अबाउट द अडल्ट्री म्हणजे जे डिक्रिमिनलाइज केला अडल्ट्री ताज्या बद्दल मारिया बाय उलयता आणि सरसकट म्हणजे खूप जाणाकडे उलयता त्यांना असा प्रश्न आयला की ज्यांना डिक्रिमिनलाइज केली अडल्ट्री त्यांना त्यांचे असे म्हणणे असा की इट्स लाईक लिगल केला अडल्ट्री असो हे असा पण आयचो हो आमचो विषय हो ना बट स्टील इतलेच सांगूक सोदता की अडल्ट्री विवाह बाह्य संबंध जका म्हणतात ते लिगल करूंक ना इट्स नॉट अ लिगल इट्स स्टील तातूंत भितर म्हणजे डिवोर्सा खातीर इट्स स्टील अ ग्राउंड आणि इट्स म्हणजे इमॉरल अजूनय असा इट्स नॉट लिगल आम्ही फुडें वतना आता सेक्शुअल हॅरेसमेंट एट वर्क प्लेस जका आम्ही सद्याक घेतला सो ती जी कमिटी करपाची असता अंडर दीस एक्ट कमिटी एक प्रिस्क्रायब केल्या कारण खंयची जो विक्टीम असा जका जशी सतावणूक झाला तिने कोणाकडेन कंप्लेन करप हो एक प्रश्न असता सो ताज्या खातीर ह्या कायद्या खाला जी कमिटी सेटअप करपाची असा सो ती कमिटी कशी असता सगळे कामावेले जाग्यार एट एव्हरी वर्क प्लेस वेदर इट इज ऑफिस वेदर इट इज अ बिझनेस वेदर इट इज अ हॉस्पिटल एनी गव्हर्मेंट एस्टॅब्लिशमेंट एनी वर्क प्लेस where there is less than up to 10 employees ka 10 tari asung jay you have to form compulsorily a committee which is called the internal complaints committee hai teje na internal complaints committee ani ya committee cher kon tari very senior te kamavele jagyar mean that establishment ache in charge will be one preferably mandla ki chod korun bayla asung jay दोन खंय तरी एम्प्लॉयर त्या कंपनीचे दोन एम्प्लॉयर आणि
कंपल्सरली एक एक्सटर्नल पर्सन जी कोण एक बायल प्रेफरेबली परत म्हणला की प्रेफरेबली वुमन जी खंय बायला खातीर खंय तरी झुजता किंवा एनजीओ हू हॅज बीन वर्किंग फॉर वुमन्स रायट्स ऑर ह्युमन रायट्स असली एक एक्सटर्नल बायल त्या कमिटीचेर इंटरनल कमिटीचेर आसूंकूच जाय आनी सगळे ते कमिटीचे नांवां कोण आसा सगळे जाग्या कामावेले जाग्याचेर हे करू अनाउन्स करूंक जाय की दीस इज द कमिटी दीज आर द नेम्स आनी दीस कमिटी वील लूक एट ऑल कंप्लेंट्स जरी तर तुझे कडेन कसली असली केस आसा ही कमिटी तुझी कंप्लेंट पळयतली म्हणून ओके आनी त्या मेंबर्सांची कमिटीच्या नांवां आसतली सो दॅट पुट इन इन अ व्हेरी डिस्प्ले करपाक जाय सगळ्यांक कळपाक जाय की फर्स्ट अँड फॉरमोस्ट कळूंक जाय द एम्प्लॉयर्स ड्युटी की दीस वर्क प्लेस इज झिरो टॉलरन्स टू सेक्शुअल हॅरेसमेंट आमचे इन आवर वर्क येतोस की आम्ही अलाव करिना म्हणून आणि दुसरे म्हणजे ही कमिटी आम्ही स्थापन केल्या ही त्यांची नावं तुमका कोणाक असली कंप्लेंट असा जाल्यार तुम्ही या कमिटीच्या मुखार कंप्लेंट करू शकता आमका एक फोन आयलो असा शुभम सुगिरे फोन करतात हॅलो हॅलो या प्रश्न विचारा या गुड इव्हनिंग मॅडम या गुड इव्हनिंग रिगार्डिंग आयसीसी प्रत्येक ऑफिसात मॅन्डेटरी असा आणि ती कमिटी करपाची आणि इफ ऑफिस करूंक सोदिना जाल्यार त्याका किती असा आणि करचे इट इज मॅन्डेटरी न्ही इट इज मँडेटरी अँड इज एज कायद्यानूच असे बरेला की जरी तर तुम्ही फॉर्म करूंक ना तर तुका 50,000 फाईन घालपाक शकता द गव्हर्नमेंट कॅन पुट अ फाईन ऑफ 50,000 ऑन द कंपनी ऑर द एम्प्लॉयर हू हॅज नॉट फॉर्मड द आयसीसी ओके आणि त्यांनी कोणाकडेन कंप्लेंट करपाची जर कंप्लेंट जर कमिटी जर कंप्लेंट्स कमिटी जी इंटरनल कमिटी फॉर्म करूंक ना जाल्यार खंयचो एक एम्प्लॉय काम करता ताणें कोणाकडेन कंप्लेंट करूंक शकतात यू हॅव टू द डिपार्टमेंट दॅट लुक्स एट अ वुमन अँड चायल्ड डिपार्टमेंट ओके सो तांचे कडेन कंप्लेंट करपाची सो देर आर टू टायप्स ऑफ कमिटीज म्हणजे ही तुम्ही आमकां इंटरनल कमिटी सांगली सो दुसरी कमिटी खंयची आसा दुसरी कमिटी विच इज कॉल्ड लोकल कंप्लेंट्स कमिटी जे असली केसीस आसूं शकता की यू हॅव गॉट ओनली टू एम्प्लॉईज काय तीन एम्प्लॉईज लहानशे ऑफिस त्यांनी इंटरनल तीन मेंबरातले किती म्हणून करतले तू सो जरी तर असले कंप्लेंट आयली जाल्यार इट कॅन इट शूड गो टू द बिकॉज ओनली 10 मेंबर जाल्यार आयसीसी करता तू स्थापन करता लेस दॅन 10 3 or 4 मेंबर्स कमिटी आसता ती लोकल कंप्लेंट्स कमिटी डिस्ट्रिक्ट लेवलाचेर कमिटी फॉर्म केल्ली आसता आनी दुसरे म्हणजे अशे आसूं शकता परिस्थिती की एम्प्लॉयरान आतां इंटरनल कंप्लेंट्स कमिटी केल्या द मेन बॉस बॉसान केली ती इंटरनल कंप्लेंट पूण सपोज युअर कंप्लेंट इज अगेन्स्ट द बॉस ओनली मग तो खंयचे एम्प्लॉईज बॉसाचेरूच फायनल ऑर्डर देऊं शकता सो इतके द कंप्लेनंट त्याका हे फेथूच आसचे ना इन द इंटरनल कंप्लेन्स कमिटी टू कम बिफोर द आयसीसी आणि टू कंप्लेन अगेन्स्ट द बॉस सो जेव्हा कंप्लेंट इज अगेन्स्ट द बॉस हिमसेल्फ त्यांना द कंप्लेंट वील हॅव टू गो टुवर्ड्स द लोकल कंप्लेंट्स कमिटी डिस्ट्रिक्ट लेवलाचेर आणि थंय एक चेअरपर्सन असता मागीर मेंबर्स असतात फ्रॉम द डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट लेवल म्युनिसिपॅलिटी लेवल मागीर खंय तरी असले एक्सटर्नल मेंबर्स हू आर वुमन आय थिंक देन वन हॅज टू बी प्रेफरेबली विथ लिगल नॉलेज आणि SC/ST दे ऑल्सो सेड ट्राय टू पुट सो दॅट इट बिकम्स एक व्हेरी रेप्रेझेंटेटिव्ह ओके बॉडी ओके दोतर आम्ही या खेळाक हांगा एक लहानसो ब्रेक घेतात आम्ही परतून येतात काय खेळा उपरांत नमस्कार गोय राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार फावो जालो जे आसतले हें तेंकां खबर नासता आनी जावन आसा आयज मदर एन्ड चायल्ड केअर कितें कितें पळोवपाक जाय गोरवां अशें कित्याक म्हणटा असो प्रश्न लोकांच्यो आवडी बदलतात लोकांच्यो अभिरुची बदलतात दूरदर्शनच्या सगळ्या जर कॉन्सन्ट्रेशन दवरलें हॅलो दूरदर्शन कार्यावळींक परतून एक फावट तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार आयज मंगळार म्हणटकच आयज कायदे विशयक कार्यावळ आसा आनी आयचो विशय जावन आसा
लैंगिक सतवणुकी आड कायदे ह्या विषयाचेर जर तुमकां कितें माहिती जाय, तुमचे कितें प्रस्न आसत जाल्यार आयज आमच्या स्टुडियोंत एडवोकेट कारोलीन कुलासो हांगा आयिल्ले आसात. तुमी तांकां प्रस्न विचारूंक शकतात आनी तुमच्या प्रस्नांच्यो जापो मेळूंक शकतात. आमचे फोन क्रमांक तुमकां सांगतात, ह्या क्रमांकाचेर तुमी आमकां फोन करूंक शकतात 2225204 आनी 2224 ह्या फोन क्रमांकाचेर तुमी फोन करूंक शकतात आनी तुमचे प्रस्न विचारूंक शकतात. त्या भायर सुरवातेकच सांगला त्या प्रमाणे फेसबूक आनी ट्विटराचेरय तुमी आमकां संपर्क करूंक शकतात आनी तुमचे प्रस्न विचारूंक शकतात. दोतर तुमी आमकां कमिटीच्या बद्दल सांगताले, इंटरनल कमिटी झाली आनी दुसरी जी लोकल कमिटी, लोकल कंप्लेंट्स कमिटी झाली. सो कंप्लेन आतां ह्या कमिटी कडेन कशी करप आसता? कंप्लेन दिवंक जाय इन रायटींग आनी जरी तर ते बायले कडेन कंप्लेंट आपूण स्वता बरोवंक शकना, यू कॅन गेट इट रिटन बाय एनीबडी हेल्प. इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ऑल्सो कॅन, इफ यू नो द मेंबर्स कॅन हेल्प हर टू, ताका हेल्प करूंक जाय कंप्लेंट कशी बरोवची म्हणून. पूण कंप्लेंट म्हणजे तुवें ऑफकोर्स सगळे डिटेल्स घालूंक जाय, केन्ना जाले, कशें जाले, आनी ह्या सेक्शुअल हेरासमेंटाचे डेफिनेशनान पडटा जाल्यार इट हॅज टू बी बेश्टे अशेंच, इट हॅज टू बी अनवेलकम ऑफकोर्स, आनी इट शूड बी अ फिजिकल कॉन्टेक्ट ओ इट शूड बी एनी ऑफ द थिंग ऑफ द डेफिनेशन. डेट, टायम, प्लेस सगळे डिटेल्स घाल तूं, आनी जरी तर तुजे कडेन विटनस आसले जाल्यार विटनसाची नांवां घालात. एन्ड ऑफकोर्स यू हॅव टू नेम कोणाचेर आरोप करता पळय, द रिस्पॉन्डंट ऑर अक्युज्ड, तेजें नांव घालचें पडटलें सो दॅट द कॉपी गोज टू हीम आनी देन दे वील कंडक्ट द इन्क्वायरी. पूण पयली कंप्लेंट एटलिस्ट पूट की ऑन दीस प्लेस एट दीस टायम वेन आय वॉज वीथ दीस पर्टिक्युलर पर्सन दॅट ही डीड दीस टू मी, ही टचड मी ऑन माय हँड ओ ही पूट हीज हँड अप माय थाय ओ ही टचड माय फेस अँड आय डीड नॉट लायक इट अँड आय टोल्ड हीम दीस बट ही कंटिन्यू टू डू इट. आनी एक सांगपाचें म्हणजे तुका सांगिल्लें फकत हांवें दॅट अंडर सेक्शुअल हॅरेसमेंट अशें अनवेलकम दिसींग हँड जेस्चर्स एक्सेट्रा, पूण अशें आसूं शकता खूब फावटी आनी कामावेले जाग्यार स्पेशली जातात की अशें म्हणटा की जरी तर तूं म्हजे कडेन डायरेक्टली म्हणटात आयज म्हजे कडेन रातचे तूं यो आनी येना जाल्यार तुका प्रोमोशन, तुका तुजें प्रोमोशन आपूण हें दिवचें ना. सो इफ एनी अटेम्प्ट लायक दीस की तुजें प्रोमोशन विथहोल्ड करपाक इट इज ऑल्सो अ सेक्शुअल हॅरेसमेंट. दुसरें म्हणजे अशें थ्रेट करूं शकता की नाल्यार तुका ट्रान्सफर करतले, सो इवन दॅट बिकम्स अ कायंड ऑफ अ सेक्शुअल. सो इट वील बी अ डायरेक्ट थ्रेट की तुका प्रोमोशन तुजें विथहोल्ड करतले, इन्क्रिमेंट विथहोल्ड करतले, आय वील डिमोट यू ऑर आय वील ट्रान्सफर यू ऑर ऑल्सो आय कॅन रिमूव यू फ्रॉम वर्क. सो अशें तूं ते दिना जाल्यार हांव तुका हें दिवचें ना. सो इट्स लायक अ क्विड प्रो को, जरी तर असले हें आसता जाल्यार इट ऑल्सो बिकम सेक्शुअल हॅरेसमेंट. आनी असले केसीस खूब येतात, खूब फावटी बायलां हें करना की म्हाका ट्रान्सफर करतलें, म्हाका कामा वेल्यान काडटले, बिकॉज मेनी ऑफ देम आर ऑल्सो टेम्पररी, कॅज्युअल, नॉट पर्मनंट, यू नो दॅट कायंड ऑफ थिंग. सो दीस कायंड ऑफ हॅरेसमेंट वेर इन क्विड प्रो को म्हणटा ताका, तूं हे दिना म्हाका म्हजे वांगडा येना जाल्यार तूं पळय. ओके, सो दॅट ऑल्सो बिकम्स अ कायंड ऑफ अ सेक्शुअल हॅरेसमेंट. ओके, आनी आतां जी ही जी कंप्लेन जर आसा कोणाक करपाची जाल्यार ताणी ती कोणा कडेन करपाची? सो टू द चेअरपर्सन ऑफ द इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ऑर टू द चेअरपर्सन ऑफ द लोकल कंप्लेंट्स कमिटी, बोथ ऑफ विच इन एव्हरी वर्क प्लेस त्यांचे नावं आणि ते सगळे डिटेल्स घातलेले असा. घालूंक ना जाल्यार प्लीज आस्क द बॉस इन चार्ज की घालूंक जाय म्हणून. एव्हरीबडी शूड बी अवेअर, तिका न्हू पण आणी कोणाक, तुझ्या फ्रेंडाक जाऊ शकता कामावेल्या जाग्यार, तुझेच चिती नका. आणि कोणाक जरी तर असा, इट शूड बी नॉलेज दॅट देर इज सच अ कमिटी आणि अप्रोच जाऊ शकता असे म्हणून. येस, सो ह्या माध्यमातल्या आयज आमच्या हॅलो डी डी ह्या कार्यावळीतल्या माध्यमातल्या आयचो विषय आशिल्ल्यान एक ल्हानशी हांव एक संद घेवंक सोदतां की एक जागृताय करपाचो आमचो दूरदर्शनाचो सदांच यत्न आसता लोकां मदें की खंयच्याय कामाचे सुवातेर इट्स कंपलसरी, इट्स मँडेटरी की इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आसपाकच जाय. आनी जर तुमी काम करतात किंवा आनी खंयचेय तुमी जाणात खंयच्याय कार्यालयान जर ही कमिटी जर अजून घडयिल्ली ना जाल्यार तुमी एम्प्लॉयराक अप्रोच करूंक शकतात, जो इन्चार्ज आसा ताका अप्रोच करूंक जाय आनी ही कमिटी घडोवची ही मागणी करूंक जाय. आनी आमकां आरपोराच्यान फोन आयला, शिरील तावारीस हांचो फोन आयिल्लो आसा, आमी फोन घेवया. हॅलो, मॅडम. नमस्कार. प्रश्न समजूंक ना तुमचो.
हाँ कॉलेजीक वता आणि कॉलेजींतल्यान येता ओके सो तुम्ही कंप्लेंट केल्या पोलिसेन ओके फोन कट झालो सो त्यांचा प्रश्न असे की कॉलेजीन म्हणजे जोपर्यंत माका समजला त्याप्रमाणे तरी कॉलेजीन वता आणि ताका हाडटा आणि परत ते वता आणि राती लेट घरा येता सो तांका हुस्को असतो आपल्या चलेच्या बद्दल आणि किती करचे असे ते म्हणतात इवन वुमन्स पोलीस स्टेशन म्हणू शकना त्याला कित्याक आम्ही प्रयत्न केला की इट शुड नॉट बी लाईक अ पोलीस स्टेशन थंय काउन्सिलर असतात की इवन ॲट जुंता हाऊस ऑन द सेकंड फर्स्ट फ्लोर काय सेकंड फ्लोर देर इज अ फॅमिली काउन्सिलिंग सेंटर असले काउन्सिलरा कडेन वचचे कित्याक ते टीनेज इयर्स म्हणतात मातशे एक रिबेलियस इयर्स ते फ्रेंडा वांगडा मे बी रॉंग कंपनी खंय तरी गेला आसतले ही शूड सीक हेल्प ओके सो काउन्सिलिंग करून खूपशा प्रमाणात तांकां ताजी मदत जावंक शकता किद्या कारणाक वता किद्याक आयकना खंय वता वाय शी नॉट रिस्पोंडिंग टू हर फॅमिली कितें तरी आसतले प्रॉब्लम आय थिंक काउन्सिलिंग शूड बी एबल टू सॉर्ट इट आउट येस आनी अपार्ट फ्रॉम दीस म्हाका दिसता प्रत्येक कॉलेजींनी इट्स काउन्सिलर्स असतात प्रत्येक स्कुलांनी काउन्सिलर्स असतात सो तुमकां जर किती समस्या असतात ॲक्च्युली हो आमचा आयचा विषय न्हय पण तरी आम्ही तुमकां एक सुचवणी देऊ सोदतात की तुमकां जर अशी किती समस्या असतात तुमकां जर तुमचे कडेन ते मन उक्ते करना तर तुम्ही त्याच्या कॉलेजीन वचूंक शकतात जे ज्या जाग्यार शिकतात थंय आणि थंय काउन्सिलर्स अपॉइंट केल्ले असतात त्यांचे कडेन उलोवंक शकतात आणि काउन्सिलर त्याच्या कडेन बरे भाशेन उलोवन दे आर ट्रेन्ड सो ते उलोवन ताजी किती मनान किती असा ते बाहेर काढून घेतले आणि ताजी जर किती समस्या असत जर ती सोडोवपा खातीर तुमकां मदत जातली सो ह्या काउन्सिलरांचो प्लीज हेल्प घेयात हे आम्ही तुमकां सांगूंक सोदतात दोतर जेन्ना कंप्लेंट करतात सो तुम्ही म्हणले की विटनेसेस असत जाल्यार ताजे नाव आसचे सो एविडन्स कितें खंयच्या तरेचो जाय पडटलो म्हणजे फक्त एक कंप्लेंट केली म्हणून जावचे ना ती फाल्यां प्रूव करपा खातीर एविडन्स जाय पडटलो विटनेस जाय पडटलो सो कशा तरेचो एविडन्स जाय पडटलो हितून एविडन्स आसना कळ्ळें तुका कित्याक जस्ट बाय द वेरी डेफिनेशन जी कोण हात लायता कोणाक तो पब्लिकान हात लायचो ना अनलेस देर इज देर वॉज अ केस आतां रिसंटली केस अशी आशिल्ली पूण सोरो पिवून तो सारको असो ते बायलेक हात लायलो आनी लोकांनी पळयल्ले देट वॉज वन लकी केस की आमकां विटनस मेळ्ळी पूण हरशी जरी तर तो असले विचित्र करूंक सोदता ही वॉन्ट्स टू एक्च्युली सेक्च्युली हेरास यू कॅनॉट एक्सपेक्ट एविडन्स रेप बी बलात्कार आतां खंय खंयची कोर्ट म्हूण विचारतले विटनस यू आर द बेस्ट विटनस सो विटनस मागिना इन्क्वायरी इज इन सच अ वे की अख्खे हे हातून की इट्स बायलाचे टेस्टमनीचेर आपणाचे स्वताचे कितें म्हणटा ताजेरूच वता ते बिकॉज इट इज होप्ड दॅट जे ती येयल्या फुडें कित्याक तिका खंय तरी एक इट वॉज अनबेरेबल शी वॉन्ट्स टू टॅल हर स्टोरी शी वॉन्ट्स इट टू स्टॉप सो देर इज नो नीड ऑफ विटनसीस इतके हे मागिना विटनेस एंड एविडन्स इज बेसिकली हाव वेल आतां ते जरी तर सांगता की ह्या टायमार आनी ह्या एट दीस प्लेस इट हॅज टू बी बॅक्ड अप तुका कामाक आसलें ऑर दॅट क्लियरली दॅट समडी पीपल वे देर जेवन आपूण जेवन थंय गेल्ले एटलीस्ट इवन इफ शी नोबडी हॅज सीन द एक्ट पूण लोकांनी पळयलां की ते जेवून थंय गेल्ले इन दॅट कॉन्फरन्स रूम अँड दॅन इट हॅपन सो बॅकअप एविडन्स वॉज कॉल सेकंडरी एविडन्स इन दॅट कायंड ऑफ अ सेन्स वीच नॉर्मली कोर्ट्स वील नॉट लूक एट पूण इफ यू कॅन एक्सप्लेन द सिक्वन्स एक जाल्ली असली केस म्हजे कडेन स्कुलान जाल्ली आनी ऑफकोर्स कोणें पळोवंक ना पूण लोकांनी सांगलें की जेन्ना लॅबॉरेटरीन आसलें तेन्ना ते भायर सरलेले हे टायमार आनी एक्झॅक्टली पीपल कॉरॉबरेटेड इट and when that thing happened she came back and she was looking all upset that also people saw and man dusri teje friendane atle kide ale go na kai na mhanle tane ani she kept quiet but the fact that she ultimately complaint kele tane mar support lokani support kelo but friendane sangle ki ami jenna te parat ele ki she looked upset that kind of evidence is also sufficient to prove that in the circumstances she left at this time we saw her leave then she came running out we don't know what happened but this was the circumstance okay asle evidence is sufficient and her word
Why should okay. you disbelieve her? ओके सो जिस इफ एट कामाच्या जाग्यार जर सेक्शुअल हरेसमेंट झाला जाल्यार कमिटी कडेन कंप्लेंट करनासतना बायलेक पुलिसां कडेन वचून कंप्लेंट करूंक शकता ऑफ कोर्स करू शकता आणि केन्ना केन्ना इंटरनल कंप्लेंट्स कमिटीचे कायदो मिनिंग इट्स एज पर देअर रूल्स की कमिटी सजेस्ट करू शकता तेका की यू डू नॉट विश अस टू डू इट यू कॅन ऑल्सो गो टू द कंप्लेंट आणि सेक्शन लेखून बरेला 509 सो आय सी सी शूड नो ऑफ दॅट सेक्शन आणि दे कॅन एनकरेज द वुमन ऑर एटलिस्ट टेल हर की तुका जाय जरी तर जाय की आम्ही रेकमेंड करता की पुलीस कंप्लेंट घाल कित्याक तितून कितें आता पुलीस कंप्लेंट म्हणजे सेक्शन म्हणजे क्रिमिनल लागता तुका म्हणजे बंदखणी अप टू 3 years पनिशमेंट ऑर यू कॅन बी नॉट ओनली अरेस्टेड बट बिकॉज अ कॉग्निजेबल ऑफेन्स पण तुका यू कॅन गेट अ सेंटन्स पण कोणा कोणाक केन्ना सेंटन्स अशें नाका आय जस्ट वॉन्ट द थिंग टू स्टॉप म्हाका तूं तेजे तोंडा मुखारूच तो नाका आनी खंयच्या डिपार्टमेंटान घाल इट कूड बी दॅट आय डोंट वॉन्ट पनिशमेंट ऑफ सेंटन्स फॉर हिम पूण कोण बायलांक म्हणटा तो सुदरचना आमी कंप्लेंट करता वी वॉन्ट अ पुलीस एक्शन सो आय सी सी कॅन रेकमेंड शी ऑल्सो कॅन गो ओके आणि ही कमिटी जी एन्क्वायरी करता ती चौकशी कशी जाता म्हणजे दोघांक कंप्लेनंट आणि जो अक्युज्ड असा सो तांकां दोघांकय बरोबर घेऊन बसून जाता काय वेगळे वेगळे जाता एक्चुअली ईच कमिटी कॅन डिसाइड कसे किती पण एज पर कायद्यान असे बरेला की दे हॅव गॉट द सेम पॉवर्स ऑफ सिव्हिल कोर्ट म्हणजे सिव्हिल कोर्ट म्हणजे जरी तर विटनेस हाडपाक डॉक्युमेंट्स जरी तर तो हाडटा समज ती म्हणटा की कॉन्फरन्स आपण कॉन्फरन्स रुमान आसले आणि जरी तर किती डॉक्युमेंट असा की कॉन्फरन्स नसलेत त्या दिसा ही कॅन ब्रिंग सम काइंड ऑफ अ डॉक्युमेंट ऑफ द शेड्यूल वॉट सो डॉक्युमेंट्स यू कॅन ब्रिंग ऑर शी कॅन ब्रिंग ऑफ अ पर्टिक्युलर पार्टी वॉट एवर सो ऑल दॅट जेन्ना सिव्हिल कोर्ट कसो एक जज एविडन्स हाडटा इज द सेम काइंड ऑफ पॉवर्स दे हॅव गॉट बट एट द एंड ऑफ इट या सो दे हॅव गॉट द सेम पॉवर्स देन इन्क्वायरी म्हणजे इट कॅन बी सर थोडे इवन इन नॉर्मल कोर्ट्स मोस्टली विक्टमाक असे प्रोटेक्ट करता इन कॅमेरा ट्रायल्स म्हणतात दॅट इज इन कित्याक यू डोंट लायक टू फेस युअर अक्युज्ड पर्सन सो द इंटरनल कंप्लेंट्स कमिटी कॅन टेक असे डिसिजन घेऊ शकता की तू पहिली कर तुझे ऐकता आणि तो पहिले बट ऑल वॉट शी इज सेईंग अँड ऑल वॉट हर विटनेस आर सेईंग हॅज टू बी गिवन टू द ऑपोजिट पार्टी असे कोर्टान जाता तसेच पण थंय जूज कसो ना देर इज नो जज अँड इट इज नॉट इन द लाईक इन अ व्हेरी फॉर्मल सेटिंग इट इज इंटरनल दे ऑल सिट डाऊन टुगेदर लाईक आय बीन पार्ट आय एम ऑन द एक्स्टर्नल आय एम द एक्स्टर्नल मेंबर ऑन मेनी मेनी सेक्शुअल हरॅसमेंट कमिटीज आय सी सो वी हॅव कंडक्टेड सो अशी बसता आम्ही ते येता डिपोज करता समटायम्स शी सेज आय एम ओके विथ हिम इन द सेम रूम ओनली वी डो नॉट अलाव हर टू फेस हिम तो फाटल्यान बसता सो ही कॅन हियर एज शी इज डिपोजिंग समटायम्स असे म्हणतात की ते डिपोज असे करिना ओरल सांगिना ते बरोवन दिता ती कॉपी आम्ही त्याका दिता रिस्पॉन्ड टू इट इन रायटिंग सो आय सी सी कॅन फॉर्म इट्स ओन मेथड्स ऑफ हाऊ द इन्क्वायरी शूड बट बेसिकली दे आर ट्रेन्ड टू एक्सेप्ट लाईक हर वर्शन अँड टू बी मच मोर ट्रेन्ड टू सी दॅट अ वुमन टेक्स अ लॉट ऑफ करेज टू कम फॉरवर्ड तिका कसे सपोर्ट कसे करचे टू हॅव अ वर्क फ्री एनवायरमेंट ओके सो ही जी कमिटी असा आय सी सी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी सो तिचे पॉवर्स किती असतात जस्ट लाईक अ सिव्हिल कोर्ट आता सिव्हिल कोर्ट तसेच पॉवर्स म्हणजे असे डॉक्युमेंट्स जरी तर तू म्हणता तर विटनेस आता कोण हाडटलो विटनेस सो तो विटनेस येना परहॅप्स द कोर्ट कॅन समन अ विटनेस ओके पॉवर ऑफ समनिंग ऑफ एनी विटनेस म्हाका एक सपोर्टाक विटनेस जाय पण म्हाका खबर ना तो येतलो काय ना मग तू कोर्टाक सांग तो आशिल्लो तो त्याका खबर आसतले तू त्याका नोटीस धाड आणि समन समनिंग अ विटनेस प्रोड्युसिंग ऑफ डॉक्युमेंट्स केन्ना केन्ना म्हजे कडेन डॉक्युमेंट आसचे ना इट इज मे बी ऑफ द बॉस ओ वॉट एवर तो दिवचो ना बट इट इज देअर लेट्स अस्युम किती एंट्री पर्टिक्युलर टाईम ऑफ एंट्री बूक असता लॉग बूक सो तो डॉक्युमेंट म्हाका हाडूंक जाय सो हाव टू टेक इट ऑन रेकॉर्ड दॅट कायंड ऑफ पॉवर्स ऑल्सो सो पॉवर्स ऑफ अ सिव्हिल कोर्ट विच इज डुईंग लाईक अ प्लेंट ओके लाईक अ प्लेंट ऑफ अ प्लेंट ओके सो जेव्हा खंयची बायल सेक्शुअल हरेसमेंटाची कंप्लेन करता ॲट वर्क प्लेस सो दोन्ही जर म्हणजे एकूच सिंगल ऑफिस असा सो वेगळे ब्रांचेस बी ना ते दोघां एकूच ब्रांचांनी किंवा एकूच ऑफिसांनी काम करतात सो आफ्टर कंप्लेन ते दोघांय बरोबर काम करूंक शकतात काय ती बायल किती डिमांड करूंक शकता की आपणाक त्याच्या बरोबर काम करपाचे ना ऑर डिमांड करू शकता दॅट शी डिझंट वॉन्ट टू सी माने असं कायद्यान अशी असा कित्याक यू कांट एक्सपेक्ट की परत परत सद्दी यो कामाक आणि त्याचे तोंड पोवपाक कित्याक ते भिरांतीन ऑलरेडी असा कंप्लेंट ऑलरेडी केल्या सो जरी तर डिपार्टमेंट आणि कसले स्कूल असा ऑर दुसरे ऑफिस असा देन थंय त्याका ट्रान्सफर करू शकता
लायक इन द लास्ट केस जी हांवें केल्ली ये इट वॉज इन अ वॉट यू कॉल इट लॅबॉरेटरी सो दुसरे लॅबॉरेटरीन शिफ्ट करूं शकता तेका बट इफ देर इज नो सच लॅबॉरेटरी एंड नो सच डिपार्टमेंट ऑर अनादर ब्रांच जाल्यार तूं ते बायलेक लिवेर वचून शील बी कॅन बी ग्रांटेड लीव ड्युरींग दीस एंटायर 3 months पिरियड ऑफ द इन्क्वायरी आनी दॅट लीव इज एक्स्ट्रा दॅन वॉट शी वूड गेट ओके यू कॅन आस्क हर मीन शी कॅन सीक लीव बिकॉज आय डू नॉट वॉन्ट टू वीश टू वर्क विथ हीम एंड इट इज इन द कायद्यानूच तशें बरयलां की तिका 3 months जी इन्क्वायरी जाता पळय त्या टायमार लिवेर वचून सो ही जी इन्क्वायरी ती 3 months भितर कन्क्लूड करपाक जाय कंप्लीट जावंक जाय पण काय कारणाक लागून जर 3 months भितर जायना जाल्यार कितें प्रोविजन्स आसात म्हणजे कितें एक एक्सटेन्शन मेळूंक शकता आय सपोज इट बी इंटर हातूंत ना कायद्यान ना पूण मोस्टली 3 months कंप्लीट केल्ले आसा पूण आय सपोज जस्ट एज यू शूड कंप्लेन विदीन 3 months आनी जरी तर ना एक्सटेन्शन विदीन द कमिटी ओनली दे कॅन टेक अ डिसिजन टू एक्सटेंड ओके सो जो हातूंत भितर जे कंप्लेनंट आसा आनी ताच्या अगेन्स्ट कंप्लेन केल्या जो अक्युज्ड आसा तांच्या दोगांचे रायट्स कितें आसात म्हणजे दोघांचे आम्ही म्हणजे आता राईट्स ऑफ अक्यूज जे आम्ही हरशे म्हणजे ज्यांना पोलीस कंप्लेंट जाता ऑर ज्यांना क्रिमिनल कंप्लेंट चालू असता त्यांना अक्यूज्ड हॅज गॉट सर्टन राईट्स सो हियर इन दिस केस अक्यूज्डाचे जो जाचेर पण आरोप केला ताका किती राईट्स असतात राईट्स ऑफकोर्स फर्स्ट अँड फॉरमोस्ट जी कोण कंप्लेंट करता पण ती कॉपी त्या तरी मिळवूक जाय इट कॅनॉट बी इन एबसेन्शिया सेकंडली एटलिस्ट इन माय ओपिनियन म्हणजे हिसपान की एनॉनिमस कंप्लेंट असे जाऊ शकना शी हॅज टू पुट हर नेम and she has to tell more specifics at time and I do not remember date I do not remember place as she out she so because as a right of accused zari tar he has to make a challenge to it he has to know all the details so the similarly first and foremost the complaint the copy taka meung jay second thing it has to be he can be called ask also as many witnesses as he wants to call they should tekat witness aha maka witness allowed na tache na so he has got a right to call his witnesses and at the end of it he should get a right of the ultimate decision ki copy di meta ki you are held guilty or you are not held guilty that copy also he has a right so taka swatacho bachav karpak swatak defend karpacho right asa jo bakicha criminal case ni jasa chalta tyas pramane taka adhikar asa सो पनिशमेंट जी असता ती कमिटी जर फायनली जर गिल्टी जर मेळ्ळो सापडलो दोशी जर सापडलो आफ्टर कंप्लेंट करून चौकशी केल्या उपरांत सो कितें पनिशमेंट दिवपाक शकता कमिटी ते असे बरेला कायद्यांनी की एज पर द सिव्हिल सर्व्हिस रुल्स दे हॅव टू टेक इट एज अ मिसकॉन्डक्ट आता मिसकॉन्डक्ट म्हणजे त्यांचे सगळे आता कोणूच इम्प्लॉई वेदर इन अ गव्हर्नमेंट थिंग ऑर इन अ प्रायव्हेट किती केलं समज आता विदाउट सिकिंग परमिशन तू लिव्हर गेलो मग त्यांचे सिव्हिल सर्व्हिस रुल्स म्हणून असतात त्यांना अंडर मिसकॉन्डक्ट किती करू शकता एक म्हणजे टर्मिनेट करू शकता दुसरे म्हणजे डिसमिस करू शकता तिसरे म्हणजे यू कॅन गेट ट्रान्सफर टू अनादर कंप्लिटली डिसिंग विदाउट इन्क्रिमेंट ऑर यू कॅन विथहोल्ड हीज इन्क्रिमेंट जरी तर तुका वर्साचे वर्सा इन्क्रिमेंट मेळटा पळय ते इन्क्रिमेंट तुझी विथहोल्ड जातली फॉर फॉर 5 years वॉट एवर फोर्थली यू कॅन ऑल्सो डिमांड दॅट त्याला इतके त्याला सहन झाला म्हणून बिकॉज यू डीड दीस टू हर that you should pay her some amount of money which is decided by the committee. ICC by okay. the committee itke paise di mhanun and what for what reason the kata trauma zala she had to go to the doctor she had to go for psychiatry she had to go counseling ite sagle ase if she proves ki he ghatna javun maka itke trauma zala then all that will be considered to give some kind of lump sum payment which he has to pay okay आणि जर चौकशी केल्या उपरांत जर कमिटीक जर दिसले की कंप्लेंट फॉल्स आशिल्ली म्हणजे तशी शक्यता आम्ही न्हयकारूंक शकनात की केन्ना दुसऱ्या खंयच्या कारणाक लागूनय कंप्लेंट करूंक शकता जर अशी जर फटीची कंप्लेंट जर केली आणि ती जर प्रूव्ह करपाक जर तो शकलो की ही आपल्याचेर फटीची केस घाल्या फटीची कंप्लेंट घाल्या जाल्यार जे कंप्लेनंट असा ताज्या अगेन्स्ट किती कारवाय जाता कायद्यानूच बरयला किंवा होल सेक्शन इनफॅक्ट थोडे बायलांनी ओपोज केल्लो की असे जाऊ शकना पण मागीर लास्टाक घेतलो आणि इट इज देअर की जरी तर त्याने फॉल्स कंप्लेंट इट इज प्रूव्ड दॅट इट इज अ फॉल्स कंप्लेंट ऑफकोर्स द कंप्लेंट इज डिसमिस्ड अँड देन द रिस्पॉन्डंट किंवा अक्युज कॅन टेक ॲक्शन अगेन्स्ट हर फॉर फायलिंग अ फॉल्स कंप्लेंट पण ऑल्सो असे असा की बरेला सेक्शनान कायद्यान की जरी तर प्रूव्ह जाऊंक ना म्हणून फॉल्स असे न्हू ते केन्ना केन्ना प्रूफ नासता कोणे बिलीव जाऊं ना की कोणूच नासलो आणि असे फॉर वॉट एव्हर रिझन्स प्रूव्ह जाऊंक ना सो प्रूव जावना म्हणून फॉल्स न्हू फॉल्स म्हणजे किती जरी तर हांवें म्हणलें एक्झाम्पल दिता तुका
की आय वेंट टू दीस कॉन्फरन्स सेमिनार एट 3 o'clock आणि ही केम इनसाईड आणि तो येलो भितर आणि माका हात लायलो. पण मागीर जरी तर त्याने डॉक्युमेंट्स हाडले की तो नासलो पहिली फर्स्ट अँड फॉरमोस्ट, कित्याक तो येलो 4 आणि त्याने एक रॉंग डेट दिली कित्याक आणि कसले कारणाक लागून किंवा ती त्या दिसा सेमिनार नासली ऑर समथींग लायक दीस. यू कॅन क्लिअरली प्रूव्ह थ्रू डॉक्युमेंट की एक तो नासलो किंवा ती सेमिनार नासली ऑर दॅट शी कूड नॉट हॅव बीन देअर ऑर ते म्हणटा की हांव आणि तो एकटो आसलो पण आसूं शकना कितें दुसरें आसली. सो व्हेरी व्हेरी क्लिअरली इट इज अ फॉल्स कंप्लेंट, देन ही कॅन टेक ॲक्शन. बट इफ देर वॉज नो प्रूफ, बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रूफ, इट इज लास्टाक अशी ऑर्डर असता की यू आर गिवन बेनिफीट ऑफ डाऊट बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रूफ आणि कंप्लेंट इज डिसमिस, इट डझंट मीन इट इज फॉल्स. But false, then of course he can take action as per law, as per civil service. Same way, it is be considered a misconduct. जर त्याका टर्मिनेट करू शकता त्याकाय त्याकाय टर्मिनेट करू शकता, डिसमिस करू शकता, विथ होल्ड हर द इन्क्रीमेंट. ऑल वॉट कॅन बी डन टू द अक्यूज्ड कॅन बी डन टू हर फॉर द फॉल्स कंप्लेंट. ऑल्सो परहॅप्स अंडर दिस थिंग फॉर यू नो फॉल्स कंप्लेंट फॉर डॅमेजेस इन सिव्हिल लॉ ऑल्सो ही कुड फाइल. ओके, जर इंटरनल कंप्लेंट्स कमिटी जी आसा ताज्या जो अवॉर्ड दिता म्हणजे जे डिसिजन दिता ताज्या अगेन्स्ट अपील करपाक जाय जाल्यार ते खंय करपाचे आनी ताका प्रोसिजर कितें आसा? अगेन अंडर सिव्हील सर्व्हिस ओनली, दॅट इज अशें बरयलां की एनी वन अग्रीव्ड हॅज टू यूज अ सिव्हील सर्व्हिस. सिव्हील सर्व्हिस रुल्स म्हणटा की ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रायब्युनल तुका. सो कित्याक समज तुका डिसमीस केले हे केले मोस्टली दे गो टू द इट्स लायक अ ब्रेक इन द सर्वीस, तुझ्या सर्विसाक अफेक्ट जाता तो ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रायब्युनल. पण हांवें पयलां की असले खूप केसीस वे पीपल हॅव चॅलेंज्ड डायरेक्टली हायकोर्टान रिट पिटिशन लेखून फायल करून चॅलेंज केल्या लोकांनी अँड हायकोर्ट हॅज एंटरटेन्ड बिकॉज इट इज वायलेटिव्ह ऑफ युअर ह्युमन राईट्स बी अशें कितें सेक्शनां घालून रिट पिटिशन्स फायल केल्या ऑर ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रायब्युनल चॅलेंजिंग इज एन अपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ऑर लोकल कंप्लेन्स कमिटी. ओके, कार्यावळ आमची सोपाक येता येता म्हणजे एक प्रश्न म्हणजे की ह्या सगळ्या प्रकरणात म्हणजे ह्या कायद्या संबंधाने आणि फाला कंप्लेंट कमिटी करतकर जो एम्प्लॉयर असता जो एक 10-12 जणांक जेव्हा तू नोकरी देता सो ताजी जबाबदारी हांगा कशी असता की आपले कामाचे सुवातेर बरे ॲटमॉस्फियर असपे हे दवरपच्या खातीर एम्प्लॉयराची रिस्पॉन्सिबिलिटी किती जाता? एक म्हणजे ऑफकोर्स कमिटी फॉर्म करूंक जाय, दुसरे म्हणजे आय फील दे शूड हॅव अ पॉलिसी. खूप डिपार्टमेंट्सान दे हॅव लाईक अ सेक्शुअल हॅरॅसमेंट पॉलिसी. पॉलिसी म्हणजे नॉट ओनली द कमिटी म्हणजे लाईक दॅट इट शूड बी ट्रेनिंग दिता ते भुरग्यांक, ऑल ऑफ देम आर टोल्ड वॉट इज सेक्शुअल हॅरॅसमेंट, नॉट ओनली पब्लिकली पुटींग इट बट दे ऑल्सो ट्रेन मेन ऑफ हाऊ टू ट्रीट. कित्याक सम पीपल डोंट गेट ट्रेन, खबर ना एक्च्युली वेदर दीस इज अ राईट टच ऑर अ बॅड टच, कितें करचें. सो दे हॅव टू नो नॉट ओनली अबाउट फेमिनिझम बट जेंडर, जेंडरची मिनींग खूप खबर ना. सो पार्ट ऑफ द एम्प्लॉयर्स ड्युटी इज टू हॅव ट्रेनिंग प्रोग्रॅम्स असले कायद्याचे सकट हे कायदो आसा, वॉट इज द मिनींग ऑफ जेंडर, दॅट वी हॅव अ पॉलिसी दॅट बेसिकली वुमन हॅव टू बी रिस्पेक्टेड, डिग्निटी ऑफ वुमन, ऑल दॅट इज पार्ट ऑफ द एम्प्लॉयर्स राईट्स, आय मीन ड्युटीज आय वूड से, विच इज ऑल्सो रिटन अंडर द ॲक्ट. ॲक्च्युली दे हॅव टू डू दिस अँड दे हॅव टू हॅव ओवरऑल पॉलिसी दॅट वुमन शूड फील सेफ इन देअर वर्क प्लेस. ओके, दोतर कार्यावळ आमची सोपत आयली आसा, फक्त एक मिनिट आसा आमचे कडेन आनी ह्या एक मिनटांक आमच्या व्हिवर्सांक तुमचो संदेश ह्या कायद्याच्या खाला. एक व्हिवर्सांक पयली स्वतेर हांव अपील करता की कायदो आसा पळय तो यूज करात. सेकेंडली खरेंच हांव मागतां कित्याक की केन्ना फॉल्स कंप्लेंट घाली नाका, बिकॉज एक फॉल्स कंप्लेंट असल्या सगळे बायलांची जी जेन्युइन कंप्लेंट्स पळय आसा ती इट गेट्स टार्निश आणि सगळी लोक म्हणटा मागीर बायलां फॉल्स कंप्लेंट घालतात. एक दोन घोडे आसतले ना म्हणिना बट डो नॉट फायल इट बिकॉज सगळ्याचेर मागीर एक वायट नदरेन लोक पळयता. आणि तिसरे आणि फायनल म्हणजे रिअली बी ब्रेव, कित्याक ती मी टू कॅम्पेन ॲक्च्युली इज अ गूड कॅम्पेन, होपफुली वील नॉट गेट मिसयूज. पण खरेंच बायलांक ही सेक्शुअल हॅरॅसमेंट जाता इज फ्रॉम माय एक्सपिरियन्स, एक बायलांचे संघटनेन काम करपी आतां 20 वर्सां जाता आणि वाढत असा. सो फिअरलेसली कम फॉरवर्ड आणि खंय तरी एक एंड टू सच अ ट्रू आणि देअर अँड म्हणजे देअर अँड देन यू कम फॉरवर्ड
म्हणजे थंयचे थंय त्यांना त्यांना फुडयात आणि त्यांनाच्या त्यांनाच उलयात, कसल्याच तरेचो अत्याचार सोसून घेनाकात. दोतर तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन आज आमका या महत्वाच्या विषयाचेर माहिती दिली आणि आमच्या विषय सोडून सुद्धा जे प्रश्न आले त्यांच्योही तुम्ही जापो दिल्यो, त्या खातीर हांव तुमकां देव बरे करू म्हणटा. नमस्कार. नमस्कार. पणजी दूरदर्शनतर्फे अस्तुरी ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आमच्या स्टुडिओन श्रीमती कौरा कोयलो अब्रियो ही गोय राज्य सरकार शिक्षक पुरस्कार फावो जाल्ली शिक्षिका आयिल्ली आसा. तिणें आपलें शिक्षण, तिणें आपलें शिकोवप खंय खंय केलें आनी तिका कितें कितें अनुभव आयले ते आयज आमी तांकां प्रश्न विचारतली आनी ते आपले अनुभव आमकां सांगपाची आसा. मॅडम, तुमचे अभिनंदन आणि स्वागत. तुमका गोय राज्य पुरस्कार फावो झाल्लो असा आणि तुम्ही एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सगळ्या गोयात फामात असा, त्या खातीर आम्ही तुमचे परत एकदा अभिनंदन करता. मॅडम, तुम्ही आमच्या राज्याची किंवा आमच्या देशाची भाषा शिकयनात, तुम्ही भायल्या देशाची भाषा भुरग्यांक शिकयतात, ती म्हणजे फ्रेंच. ही भाषा शिकोवपाक किंवा शिकपाक तुमकां कोणी प्रेरणा दिली आनी तुमी खंय खंय तुमचें शिक्षण घेतलें हें आमकां मातशें तुमी सांगशात. सेंट मेरीज हायस्कूल फोंड्यांत हांव शिकलां. उपरांत चौगुले कॉलेजींत 5 वर्सां शिकलें. त्या नंतर पणजी सुशिला बिल्डिंगेंत हांवें MA बॉम्बे युनिवर्सिटींतल्यान केलें. त्याच्या उपरांत जेव्हा तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले त्याच्या उपरांत आणखी तुम्ही शिक्षण घेतले, कारण तुम्ही एक वेगळीच भाषा शिकयतात जी हांगासर गोंयात आम्ही उलयना, त्याच्या खातीर आणखी खंय शिक्षण घेतले? आलियांस फ्रांसेझीन घेत आय डीड अ कपल ऑफ कोर्सेस एट द आलियांस फ्रांसेझ. आय डीड द डिप्लोम द लांग विच कम्स फ्रॉम पॅरिस, सो दॅट हेल्प मी अ लॉट टू बी एबल टू कन्वर्स इन फ्रेंच. And for many years, I joined French conversation classes with the director of the Alliance Française for about 10 years, I think. And that is what actually helped me to speak French. I also did my DHE, which was the teacher's training required. And bhurgi lahan astanam ame parat MA kele. Pun English bhasha. English bhasha. तर मॅडम, आमची फ्रेंचानूय पोस्ट ग्रॅज्युएट केल्ली आसा आनी इंग्लिशेनूय पोस्ट ग्रॅज्युएशन केल्ली आसा, पण जेन्ना तिका कळ्ळें की आपली जी उलोवपाची जी पद्धत आसा ती आपूण सारकी शिकपाक जाय म्हणून 10 वर्सां आलियन्स फ्रांसेस थंय वचून तिणें फक्त उलोवपाचें काम केलें, ते डायरेक्टरा बरोबर उलयली आनी तो कोर्स ती जॉयन जाली, तरच तिका दिसलें की आपूण आपल्या भुरग्यांक सारकी शिकोवंक शकतली. मॅडम, जेव्हा तुम्ही शिकताली
आनी जेन्ना फोंडेच्यान मडगांव फोंडेच्यान पणजे अशी जेन्ना प्रवास करताली तेन्ना तुमकां कितें अशे अनुभव आयले जे तुमी आमच्या भुरग्यांक सांगपाक सोदता की तसले जर अनुभव आयले जाल्यार तुमी कशे सतर्क रावपाचे कारण बसीन जेन्ना प्रवास करता तेन्ना वेगळ्या वेगळ्या बायलांक वेगळे वेगळे तरेचे अनुभव आमकां मेळटात सो तुमकां असो अनुभव आयला हय आयला सेवरल टायम्स येस It is not easy for girls to travel in public buses. And we don't feel safe in India, unfortunately. Once, when I was 16 years old and I was traveling to Margaon, one man groped me. He was sitting next to me. I don't know how I got the courage, but I just slapped him on his face. I was trembling after that. It was not easy because I was just 16. And nobody came to my rescue. Nobody supported me. But the man was quiet. But it was a very difficult experience. But what I want to tell young girls today, perhaps it's not a good idea to slap him because he could turn a police case against you. But please stand up and make a complaint or get the others to support you in the bus. श्रीमती कौरा अब्रियो आमकां सांगता की बायलां जेन्ना बसींनी प्रवास करता किंवां चेडवां बसींनी प्रवास करता आयच्या काळांत सुद्दां आमच्या बायलांक चेडवांक कसले ना कसले अनुभव येता आनी ते अनुभव आमकां येवं उपकारना आमच्या गोंय राज्यान अशें म्हणटात की आमी फ्रीली सगळी कडेन भोंवूंक शकता पण आज सुद्दां आमची भुरगीं आमची बायलां आमची चेडवां खंय ना खंय असुरक्षीत आसात अशें दिसपा येता मॅडम तुमी म्हटले की तुमी ट्रॅव्हल करताना असो अनुभव आयलो खूब तुमकां अडचणी आयल्यो जेन्ना तुमी शिकताली पण तरी पण तुमी फुडें फुडें शिकपाक आयली पण हे शिक्षणा खातीर तुमकां प्रेरणा कोणी दिले तुमकां कोणी मोटिवेट केले की फुडें वच शीक तुका बरें मेळटलें फुडें तुजें बरें जातलें अशें तुमकां कोणी तरी सांगलें आसतलें म्हजे आवय बापायन म्हाका शिकपाक मुखार शिकपाक खूब स्फूर्त दिली चड करून आवयन बी ए नंतर 3 म्हयन्या खातीर आवय आनी हांव पुर्तुगालाक गेलीं तें वर्स चुकना जावच्या तिणें म्हज्या भावाक म्हजे एम एचे फी भरपाक लायले आनी एम ए कर आनी सिर्वीस कर ही तिजी उतरां म्हणजे ज्या काळांत मॅडम कॉलेजीन वयताली त्या काळांत बसीन ट्रॅव्हल करप बसीन प्रवास करप घरान सुद्दां इतली सोयी आसच्यो ना ज्यो आयज आमच्या घरांनी सोयी मेळटा तरी मॅडमीच्या आवयन तिका सांगलें की तूं फुडें शिक बरी तुका सर्वीस मेळटली आनी तूं भुरग्यांक फुडें बरें शिकोवपाक शकतलें तीच प्रेरणा घेवन मॅडम आयजूय शिक्षण क्षेत्रांत खूब कार्य करता म्हणून तिका ह्या वर्साचो गोवा राज्य शिक्षक पुरस्कार फावो जाला ही एक प्रेरणा बायलां खातीर प्रेरणा शिक्षकां खातीर प्रेरणा की आपली भाशा